नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये गणित भाग 2 मधील तिसरे प्रकरण त्रिकोण मधील सर्व प्रमेय सोडून पाहणार आहोत, स्पष्टीकरणासहित सोडून पाहणार आहोत। यामधील बघा, पहिले जे प्रमेय आहे ते त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय आहे। आता या प्रमेयाचे वाक्य काय आहे, तर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते। आता आपण या प्रमेयाच्या वाक्यावरून इथे आकृतीची रचना केलेली आहे। बघा, इथे आपण त्रिकोण पी क्यू आर हा काढलेला आहे आणि त्रिकोण पी क्यू आरचा कोण पी आर एस हा येथे आपण बाह्यकोन काढलेला आहे। त्यानुसार आपण आता हे प्रमेय सोडवण्याची इथे सुरुवात करणार आहोत। बघा, आता प्रमेयामध्ये आपलं प्रमेयाचं वाक्य परत एकदा मी सांगतो, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते। मग यानुसार आपण येथे सोडवण्याची सुरुवात करूया। आपल्याला माहिती आहे, प्रमेय सोडवत असताना आपण येथे सुरुवातीला पक्षाची रचना करत असतो। पक्ष पक्षामध्ये आपण आकृतीमध्ये जे काय दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला प्रमेयच्या वाक्यामध्ये जे आहे ते त्यानुसार आपण येथे पक्षाची रचना करत असतो। बघा, पक्ष काय येणार आहे येथे, तर बघा येथे आपल्याला काय दिसतंय, तर त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी आर एस हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे। त्रिकोण पी क्यू आरचा त्रिकोण पी क्यू आर चा बाह्यकोन कोण पी आर एस हा बाह्यकोन कोण पी आर एस हा बाह्यकोन आहे। अजून पहा, आपल्याला येथे काय दिसत आहे का, तर आपल्याला बाकी काही दिसत नाही, त्यामुळे आपण काय म्हटलेलं आहे, तर त्रिकोण पी क्यू आर चा कोण पी आर एस हा बाह्यकोन आहे। म्हणजेच बघा, हा त्रिकोण पी क्यू आर आहे आणि यामध्ये हा बघा हा जो बाह्यकोन दिसत आहे कोण पी आर एस हा इथे जो तयार झालेला हा जो कोन आहे तो बाह्यकोन आहे असे इथे आपल्याला म्हणता येऊ शकते। बघा, पक्ष झालेला आहे, त्यानंतर जे सिद्ध करायचं असतं ते आपण इथे साध्यामध्ये मांडत असतो। साध्य बघा काय सिद्ध करायचं आहे, तर बघा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप म्हणजेच कोण पी आर एस चे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते। हे त्याचे दूरस्थ आंतरकोन कोणते आहेत, तर कोण पी आणि कोण क्यू यांच्या मापांची बेरीज जी आहे ती कोण पी आर एस एवढी असणार आहे असे आपल्याला इथे सिद्ध करायचे आहे। मग आपण साध्य काय लिहिणार आहोत, तर तीन अक्षरे आपण कोण घेणार आहोत। बघा, कोण पी आर एस हा बाह्यकोन आहे बरोबर कोण क्यू पी आर अधिक कोण पी क्यू आर। बघा, जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर पी आर एस हा बाह्यकोन आणि त्याचे दूरस्थ अंतर कोण आहेत ते कोण पी आणि कोण क्यू आहेत। म्हणजेच कोण पी आपण तीन अक्षरी जर घ्यायचं म्हटलं तर त्यात तो कसा असणार आहे, तर क्यू पी आर असा असणार आहे। आणि त्याचबरोबर क्यू हा कोण जो आहे तो तीन अक्षरे त्याचे नाव घ्यायचे म्हटले तर येथे आपल्याला तो कसा मिळेल, तर पी क्यू आर अशा स्वरूपात येथे मिळताना दिसून येईल। बघा, आता आपण सोडवण्याची सुरुवात करूया, म्हणजे सिद्धतेची आपण येथे सुरुवात करूया। बघा, सिद्धता सोडवत असताना आपल्याला येथे गुणधर्मांचा वापर करावा लागणार आहे। आपण याआधी अभ्यासलेलं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते। मग त्यानुसार बघा, हा त्रिकोण आपल्या समोर आहे, त्रिकोण पी क्यू आर हा त्रिकोण पी क्यू आरच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज देखील येथे 180° असणार आहे। त्यानुसार आपण येथे सोडवण्याची सुरुवात करूया। आधी गुणधर्म लिहूया, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते। बघा, 180° असते। त्यानुसार इथे आपण काय म्हणू शकतो, तर या त्रिकोणाचे तिन्ही कोण कोणकोणते आहेत, तर बघा पहिला कोण क्यू पी आर, दुसरा कोण पी क्यू आर आणि तिसरा कोण पी आर क्यू। हे जे तिन्ही कोण आहेत या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असणार आहे। मग त्यानुसार आपण येथे मांडणी करूया। बघा, कोण क्यू पी आर
अधिक कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर 180 अंश, ह्याला विधान क्रमांक आपण 1 देऊया। बघा आपण इथे कोण कोणकोणते घेतलेले आहेत, तर इथे पहिला जो कोण आहे तो क्यू पी आर म्हणजे हा जो कोण आहे तो, त्यानंतर कोण पी क्यू आर म्हणजे इथे तयार झालेला कोण आहे, आणि तिसरा कोण आहे तो पी आर क्यू म्हणजे इथे तयार झालेला जो कोण आहे, त्या तिन्ही कोणांच्या बापांची बेरीज 180 अंश आहे। हे त्रिकोणाचे तीनही कोण आहेत। तसेच बघा आता आपण, आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे रेषीय जोडीतील जे कोण असतात ते परस्परांचे पूरक कोण असतात, मग आपण त्याची सुद्धा इथे वाक्यरचना करूया। तसेच रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, बेरीज 180 अंश असते, म्हणजेच हे सुद्धा कोण जे असतात ते परस्परांचे पूरक कोण असतात। बघा 180 अंश असते असे आपण येथे दाखवलेले आहे। त्यानुसार बघा रेषीय जोडीतील येथे कोण कोणकोणते आहेत, तर इथे हा जो कोण पी आर क्यू हा इथे तयार झालेला कोण, आणि पी आर एस हे जे दोन कोण आहेत ते येथे रेषीय जोडीतील कोण आहेत, या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे। त्यानुसार आपण येथे रचना करूया, वाक्य रचना करूया। बघा कोण म्हणून येथे येणार कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस, बघा पी आर क्यू म्हणजे हा कोण आणि पी आर एस बरोबर हा कोण, म्हणजेच या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे। याला विधान क्रमांक आपण येथे 2 दिलेला आहे। पहिल्या विधानामध्ये आपण कोणत्या गुणधर्माचा वापर केलेला आहे, तर येथे त्रिकोणाचे तिन्ही कोण आहेत त्यांची बेरीज 180 अंश असणार आहे, आणि दुसऱ्या विधानामध्ये आपण रेषीय जोडीतील कोणांच्या गुणधर्माचा वापर केलेला आहे त्यांची बेरीज सुद्धा 180 अंश असते। आता विधान 1 आणि 2 चा येथे विचार केला, तर बरोबर चिन्हाची उजवी बाजू बघाय, ती दोन्ही बाजूला उजवी बाजू जी आपल्याला दिसते दोन्ही विधानांमध्ये ती समान दिसत आहे, म्हणजेच काय तर 180 अंश दिसत आहे। परिणामी आपल्याला असे म्हणता येऊ शकते की डावी बाजूची जी किंमत आहे ती सुद्धा समान असणार आहे, बरोबर चिन्हाची डावी बाजू आहे तिची किंमत सुद्धा येथे समान असणार आहे। मग आता येथे आपण विधान 1 व 2 वरून लिहूया। विधान 1 व 2 वरून बघा, विधान 1 आणि 2 वरून आपण येथे काय म्हणू शकतो, तर दोन्हींची पण किंमत 180 अंश आहे, म्हणून आपण बघा याची डावी बाजू आहे, विधान 1 ची डावी बाजू आहे ती लिहूया कोण क्यू पी आर अधिक कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर। बघा येथे आपण एक विधान 1 ची डावी बाजू आहे, बरोबर चिन्हाची डावी बाजू, ते आपण इथे लिहिलेले आहे क्यू पी आर अधिक पी क्यू आर अधिक पी आर क्यू बरोबर काय असणार आहे, तर विधान 2 ची बरोबर चिन्हाची डावी बाजू कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस, अशा स्वरूपात आपल्याला हे जे नवीन विधान आहे ते येथे मिळताना दिसून येईल। आता जर आपण बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू येथे पाहिल्या, तर येथे आपल्याला एक पद सामायिक दिसत आहे, कोणते पद, तर बघा येथे पी आर क्यू बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला सुद्धा आहे, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला सुद्धा पी आर कोण पी आर क्यू हा दिसत आहे, म्हणजे दोन्ही बाजूला पण येथे पी आर क्यू दिसत आहे। या पी आर क्यू या पदाचा आपण येथे लोप करूया, म्हणजे कोण पी आर क्यू चा लोप करूया। बघा येथे आपल्याला कोण पी आर क्यू कोण पी आर क्यू हे दोन्ही दिसत आहेत, ते आपण लोप करूया, कोण पी आर क्यू चा लोप करून, मग येथे आपण पी आर क्यू या पदाचा लोप केला, डाव्या बाजूतून पी आर क्यू निघून गेले, तसंच उजव्या बाजूतून पण पी आर क्यू हा कोण निघून गेलेला आहे। त्यानुसार येथे काय काय शिल्लक राहिलेलं आहे, बघा कोण क्यू पी आर अधिक कोण पी क्यू आर बरोबर, इथे बघा पी आर क्यू निघून गेलं, फक्त पी आर एस शिल्लक राहिलेले दिसून येईल, कोण पी आर एस हे शिल्लक राहिलेले येते आपल्याला दिसून येते। आपलं साध्य जर पाहिलं तर हेच आहे, बघा कोण पी आर एस बरोबर कोण पी क्यू आर
अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी क्यू आर. बरं इथे आपण काय केलेलं आहे, पी आर एस बरोबर कोण क्यू पी आर अधिक पी क्यू आर, म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, हा जो बाह्य कोन आहे त्रिकोणाचा त्याचे माप हे दूरस्थ अंतर कोण आहेत, म्हणजेच पी हा कोण आणि क्यू हा कोण या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतके आहे असे इथे आपल्याला मिळून आलेले दिसते. म्हणून आपण साध्यामध्ये जे वाक्य रचना आहे त्याप्रमाणे करूया. कोण पी आर एस बरोबर, बघा ही बाजू आपण या बाजूला घेतली आहे, पी आर एस बरोबर कोण क्यू पी आर अधिक कोण पी क्यू आर, अशा स्वरूपात हे साध्य आपल्याला येथे मिळालेलं दिसून येते. बघा हे जे प्रमेय आहे ते आपण येथे पूर्णपणे सोडवलेले आहे. बघा हे आपलं पूर्णपणे सोडवलेलं असल्यामुळे प्रमेयाचं जे विधान आहे ते आपण परत एकदा लिहिणार आहोत. म्हणून त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. असे इथे आपण सिद्ध करू शकतो. बघा इथे आपल्याला हे जे प्रमेय आहे हे सोडवण्यासाठी येथे आपल्याला दोन गुणधर्मांचा वापर करावा लागलेला आहे. पहिला गुणधर्म म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, आणि दुसरा गुणधर्म म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या दोन्ही गुणधर्मांच्या वापराने आपण येथे हे जे प्रमेय आहे ते त्याचे जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत येथे आपण पोहोचलेलो दिसून येत आहे. बघा हे जे प्रमेय आहे ते आपले पूर्णपणे सोडवून झालेले आहे. यानंतर आपण या प्रकरणातील दुसरे प्रमेय म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय येथे अभ्यासून पाहणार आहोत. यामध्ये बघा प्रमेयचे वाक्य असे आहे, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. येथे बघा आपल्याला बाजू ए बी आणि बाजू ए सी या बाजू एकरूप दिलेल्या आहेत, आणि त्यानुसार आपल्याला कोण बी आणि कोण सी हे दोन कोण एकरूप दाखवायचे आहेत. त्यानुसार आपण आता पक्ष लिहून घेऊया. बघा पक्ष लिहित असताना आपण प्रमेयचे वाक्य आकृती यावरून पक्ष लिहायचे असते, वाक्यावरून आकृती काढायची काढायची असते आणि आकृतीवरून पक्ष लिहायचे असते. बघा येथे त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजेच ए बी आणि ए सी या दोन बाजू येथे एकरूप आहेत. बाजू ए बी एकरूप बाजू ए सी हे आपल्याला येथे दिसून येते. बघा आता आपल्याला अजून काय येते काय लिहिण्यासारखे दिसत नाही पक्षामध्ये, त्यामुळे आपण एवढेच मानणार आहोत की बाजू ए बी एकरूप बाजू ए सी हे झाले पक्ष. आता साध्यामध्ये काय सिद्ध करायचं आहे, तर जे बाजूंसमोरील जे कोण आहेत ते एकरूप असतात असे आपल्याला येथे सिद्ध करायचे आहे. मग या दोन बाजू एकरूप बाजू बघा ए बी दुसरी बाजू ए सी. आता ए बी या बाजू समोरील कोण कोणता आहे, तर कोण सी असणार आहे, आणि ए सी या बाजू समोरील कोण कोणता आहे, तर कोण बी आहे. हे दोन कोण एकरूप आहेत असं आपल्याला येथे सिद्ध करायचं आहे. मग सिद्ध करत असताना आपण बी आणि सी हे दोन जे कोण आहेत ते तीन अक्षरी मध्ये लिहू तीन अक्षरामध्ये लिहूया. बघा बी हा कोण तीन अक्षरांमध्ये होईल कसा, तर कोण ए बी सी एकरूप कोण, बघा सी हा कोण आहे तो तीन अक्षरांमध्ये ए सी बी. येथे बघा पक्ष झालेला आहे. त्यानंतर साध्य जे आहे ते साध्यामध्ये आपण येथे जे दोन कोण आहेत ते आपण येथे एकरूप करायचे आहेत असं दाखवलेलं आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यानंतर बघा जर आकृतीमध्ये पाहिले तर आपल्याला हे प्रमेय जे आहे ते आपल्याला असेच सोडवता येणार नाही, आपल्याला फक्त या आकृतीमध्ये थोडीफार रचना करून घ्यावी लागेल. मग आपण येथे रचना करूया. बघा
ही रचना आपण कशा स्वरूपात करणार आहोत, तर बघा बिंदू ए मधून बी सी वर लंब रेषाखंड ए डी काढून घ्यायचा आहे. बघा बिंदू ए मधून रेख बी सी वर लंब रेषाखंड ए डी काढून घेतलेला आहे असे आपण रचना करूया. बिंदू किंवा शिरोबिंदू ए मधून बाजू बी सी वर लंब रेषाखंड एडी काढला. बघा ही आपण येथे रचना केलेली आहे. एडी हा येथे आपण लंब काढून घेऊया ए या शिरोबिंदूतून बी सी या रेषाखंडावर. येथे आपण एडी हा येथे लंब काढून घेऊया. बघा लंब काढल्यामुळे इथे जो तयार झालेला कोण असणार आहे तो काटकोन असणार आहे. दोन्ही कोण जे आहेत ते काटकोन आहेत इथे. त्यानुसार आता आपण सिद्धता सोडवण्याची इथे सुरुवात करूया. सिद्धतेमध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण इथे नाव द्यायचं राहून गेलेलं आहे. डी हे नाव देवलेलं आहे, एडी हा लंब आहे. बघा हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप दाखवायचे, जेणेकरून आपल्याला बी आणि सी हे जे दोन कोण आहेत ते एकरूप दाखवता येऊ शकतात. त्यानुसार सोडवण्याची सुरुवात करूया. सिद्धता बघा त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए डी सी मध्ये, आता हे दोन जे त्रिकोण आहेत ए डी बी आणि ए डी सी हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. त्यानुसार आपण इथे सोडवण्याची सुरुवात करूया. त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए डी सी मध्ये, बघा त्रिकोण ए डी बी आणि ए डी सी मध्ये आपण एकरूपता दाखवायची आहे. त्यानुसार आता बघा एकरूप जे घटक आहेत ते येथे आपण लिहिण्याची सुरुवात करूया. बघा पक्षामध्ये या दोन त्रिकोणांमधील एक घटक आपण एकरूप दाखवलेला आहे, म्हणजे बाजू ए बी एकरूप बाजू ए सी. मग तो घटक आधी आपण येथे एकरूप दाखवूया. बाजू ए बी एकरूप बाजू ए सी हे आपण पक्षावरून लिहित आहोत. पक्ष याला कारण आपण दिले पक्ष. बघा त्यानंतर अजून आपल्याला काय म्हणता येऊ शकते एकरूप आहे, तर येते बघा आपण हा जो लंब काढलेला आहे रचनेमध्ये ए डी हा लंब काढलेला आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळेल तर कोण ए डी बी आणि कोण ए डी सी हे प्रत्येकी 90° आपल्याला मिळतील. म्हणजेच आपण हे दोन जे कोण आहेत ते येथे एकरूप दाखवूया. कोण ए डी बी एकरूप कोण ए डी सी, याला कारण काय येणार तर प्रत्येकी 90° आहेत. प्रत्येकी 90° हे दोन्ही कोण आहेत. त्यानंतर आपल्याला बघा त्रिकोणांची एकरूपता दाखवत असताना कोणते तीन घटक याच्यात आपल्याला तीन घटक असतात की ज्याचे जे आपल्याला एकरूप दाखवावे लागतात. मग आता यामध्ये बघा अजून कोणता आपल्याला एकरूप घटक दाखवता येईल, तर याच्यामध्ये बघा हा त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए डी सी या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला ए डी ही जी बाजू आहे ही सामायिक दिसत आहे. सामायिक भुजा कोणती आहे तर ए डी ही भुजा येथे सामायिक दिसत आहे. ही दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे म्हणून आपण बाजू ए डी एकरूप बाजू ए डी हे आपण येथे दाखवणार आहोत. बाजू ए डी एकरूप बाजू ए डी असे येथे आपण दाखवू शकतो. याला कारण काय असणार आहे तर सामायिक भुजा, सामायिक भुजा असल्यामुळे येथे आपण एकरूप दाखवू शकतो. व सामायिक बाजू आहे ही, त्यामुळे आपण येथे एकरूप दाखवले. बघा या त्रिकोणांमधले आपण तीन तीन घटक आपण एकरूप दाखवलेले आहेत. परिणामी आपण येथे काय म्हणू शकतो तर त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए डी सी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असे येथे आपण म्हणू शकतो. म्हणून त्रिकोण ए डी बी एकरूप त्रिकोण ए डी सी. आता येथे सुद्धा आपल्याला कोणत्या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत ते आपल्याला येथे दाखवायला लागणार आहे. बघा येथे आपल्याला कोणती कसोटी दिसत आहे, तर बघा येथे आपल्याला बाजू
आता बाजू म्हणजेच कोणती आहे? तर हे काटकोन आहे, काटकोनाच्या समोरील बाजू आहे, म्हणजेच काटकोनासमोरील बाजू येथे कर्ण आहे आणि एक बाजू एकरूप आपण येथे दाखवलेली आहे. परिणामी आपण 90 अंशाचा कोन, एक बाजू आणि कर्ण हे दोन घटक, तीन घटक आपण येथे एकरूप दाखवलेले आहेत, म्हणजेच कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं येथे आपण म्हणू शकतो. कर्ण भुजा कसोटी, बघ, कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आहेत ते आपण येथे एकरूप आहेत असं म्हणू शकतो. कोणते त्रिकोण? तर ए डी बी आणि ए डी सी हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. मग आता जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यातील संगत घटक सुद्धा एकरूप असतात. आता यामध्ये आपल्याला कोणते घटक एकरूप दाखवायचे? तर कोण ए बी सी आणि कोण ए सी बी हे एकरूप दाखवायचे आहेत. मग आपल्याला बघा, या दोन त्रिकोणांमध्ये कोणते? तर कोण ए डी बी, ए बी डी आणि ए सी डी हे दोन त्रिकोण आपण, हे दोन कोण आपण एकरूप दाखवू शकतो. म्हणून कोण ए बी डी एकरूप कोण ए सी डी, याला कारण काय होणार? तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहे ते. जर पण आपण येथे आपण पाहिलं तर येथे आपल्याला दोन, हे जे बी डी सी हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत असे आपल्याला दिसून येते. बघा, म्हणून आपण काय म्हणणार? तर तीन अक्षरी कोण म्हणत असताना ए ए बी डी ऐवजी ए बी सी म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी. बघा, आपण परत एकदा हे सांगूया, ए बी डी हा जो कोण आहे तोच ए बी सी हा कोण आहे, कारण बी डी सी हे तिन्ही बिंदू कसे आहेत? तर एक रेषीय बिंदू आहेत. त्याचबरोबर बघा, ए सी डी च्या ऐवजी आपण ए सी बी हे लिहिलेलं आहे. कारण काय याचं? तर हे जे दोन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू, हे तीन बिंदू एक रेषीय बिंदू आहेत. त्याचं कारण आपण लिहूया, बी डॅश डी डॅश सी, याचा अर्थ असा होतो की हे जे तीन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत. यावरून आपण असे म्हणू शकतो, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. म्हणून त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. तर त्या बाजूंसमोरील कोन येथे एकरूप असतात, येथे आपण अशा प्रकारे सिद्ध करू शकतो. बघा, हे जे प्रमेय होते हे प्रमेय आपले पूर्णपणे सोडून झालेले होते. हे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आहे. यामध्ये आपल्याला दोन त्रिकोणाच्या एकरूप बाजू दिलेल्या होत्या आणि त्या एकरूप बाजूंवरून त्या बाजूंसमोरील कोन सुद्धा एकरूप आहेत असे आपल्याला येथे दाखवायला सांगितले होते. बघा, हे प्रमेय जे आहे ते आपण जी मूळ आकृती काढली होती ए बी सी या त्रिकोणाची, या त्रिकोणामध्ये एक रचना करावी लागली आपल्याला. बघा, प्रमेय जर सोडवताना काही अडचण येत असेल तर तिथे आपल्याला आवश्यकतेनुसार रचना सुद्धा करावी लागते. ते आपण येथे रचना केली आणि रचना केल्यानंतर येथे आपले हे जे प्रमेय आहे या प्रमेयच्या साध्यापर्यंत येथे आपण पोचताना दिसून आलेलं आहे. बघा, हे जे प्रमेय आहे ते सुद्धा आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. प्रकरणातील पुढील जे प्रमेय आहे ते आहे, बघा, जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात. हे जे प्रमेय आहे ते समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयामध्ये आपण काय पाहिले, तर जर दोन त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात हे आपण या आधीच्या प्रमेयामध्ये अभ्यासले, म्हणजेच समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयामध्ये अभ्यासले. आता याच्या व्यत्यासामध्ये काय दिलेलं आहे, तर जर दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे आता येथे आपण आकृती काढलेली आहे,
या आकृतीमध्ये बघा क्यू आणि आर हे जे दोन कोन आहेत हे आपण एकरूप दाखवलेले आहेत, तर यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर कोनासमोरील बाजू जी आहेत त्या एकरूप आहेत ते आपल्याला सिद्ध करायचं, म्हणजेच आर या कोनासमोरील बाजू पी क्यू आहे आणि क्यू या कोनासमोरील बाजू पी आर आहे, या दोन बाजू येथे आपल्याला एकरूप आहेत असं येथे दाखवायचं आहे। बघा मग आता आपण प्रमेयचं पक्ष लिहूया, आकृतीमध्ये आपल्याला जे काय दिसतं ते आपण येथे पक्षामध्ये मांडूया। बघा पक्ष जे आहे ते काय असणार आहे, तर त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन क्यू एकरूप कोन आर, एवढंच आपल्याला येथे प्रमेयाच्या वाक्यावरून आकृतीवरून दिसत आहे। बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन, बघा क्यू म्हणजेच काय, तीन अक्षरे म्हटलं तर पी क्यू आर एकरूप कोन आर, म्हणजेच कोणता तर तीन अक्षरे पी आर क्यू, पी आर क्यू अशा प्रकारे येथे आपल्याला पक्ष जे आहे ते येथे मिळताना दिसून येईल। आता आपण पक्ष झालेलं लिहून झालेलं आहे आपलं, त्यानंतर आपण साध्य लिहूया। साध्य काय असणार आहे, तर जे सिद्ध करायचं आहे ते, तर त्या कोनांसमोरील बाजू एकरूप असतात। आता ह्या कोनांसमोरील बाजू आहेत त्या एकरूप आहेत असं येथे आपल्याला दाखवायचं आहे। बघा आर या कोनासमोरील बाजू पी क्यू आहे, म्हणजेच बाजू पी क्यू एकरूप बाजू, क्यू या कोनासमोरील बाजू आहे ती पी आर। बघा आपण याआधी जे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय पाहिले त्यामध्ये हे जे होते पी क्यू आणि पी आर म्हणजे समोरासमोरील बाजू या एकरूप असतात हे पक्षामध्ये होतं आणि कोण जे होते ते आपल्याला साध्यामध्ये होते, आता याच्या बरोबर विरुद्ध आहे, तर आता येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया। बघा मगाशी उदाहरणाप्रमाणेच येथे सुद्धा आपल्याला रचना करण्याची आवश्यकता लागणार आहे, मग येथे आपण एक रचना करूया। रचना अशा स्वरूपात करूया की बिंदू पी मधून रेख क्यू आर वर लंब पी डी काढून घेतला। बघा बिंदू पी मधून रेख क्यू आर वर लंब रेख पी डी काढला। येथे आपण काय केलेलं आहे, तर ह्या बिंदूतून पी डी या वर आपण येथे एक लंब काढून घेतलेला आहे। येथे आपण रचनेमध्ये थोडा बदल केलेला आहे, रचनेमध्ये बघा काय केलेलं आहे, तर कोन पी चा दुभाजक काढला व तो रेषाखंड क्यू आर ला डी या बिंदूत छेदेल अशा स्वरूपात येथे रचना केलेली आहे। बघा आपण मगाशी ज्याप्रमाणे रचना केली होती त्याप्रमाणे आपण काय केले होते, तर पी या बिंदूतून क्यू आर वर लंब काढलेला होता, तर तशी आता रचना न करता कोन पी चा येथे आपण दुभाजक काढून घेतलेला आहे आणि तो क्यू आर ला डी या बिंदूमध्ये छेदेल। ज्या बिंदू तिथे छेदलेला आहे त्या बिंदूला आपण येथे डी हे नाव दिलेलं आहे आणि पी या बिंदूचा येथे दुभाजक झालेला आहे असे येथे आपल्याला दिसून येते। बघा आता आपण सिद्धता जी आहे ती सोडवण्याची सुरुवात करूया। बघा सिद्धता सोडवत असताना येथे बघा, इथे सुद्धा आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत, एक त्रिकोण म्हणजे त्रिकोण पी डी क्यू आणि दुसरा म्हणजेच पी डी आर। आता हे जे दोन त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांची आपण येथे एकरूपता दाखवूया, म्हणजे आपल्याला ह्या जो दोन बाजू आहेत संगत बाजू त्या सुद्धा एकरूप येथे दाखवता येऊ शकतील। बघा त्रिकोण पी डी क्यू, पी डी क्यू व त्रिकोण पी डी आर मध्ये, आता ह्या दोन त्रिकोणांची आपण एकरूपता येथे दाखवणार आहोत। बघा आता यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक एकरूप दाखवता येऊ शकतात, तर यामध्ये बघा आपण यामध्ये हे जे दोन कोन आहेत ते पक्षामध्ये एकरूप दाखवलेले आहेत पी क्यू आर आणि पी आर क्यू,
पी क्यू आर म्हणजेच कोणता येतं, पी क्यू डी हा कोण आहे, आणि बघा येथे कोणता आहे पी आर क्यू म्हणजेच पी आर डी हे दोन कोण येते आपण एक रुपये तसे येते आपण दाखवू शकतो. कोण पी क्यू डी, पी क्यू डी म्हणजेच पी क्यू आर आहे हा, पी डी क्यू आर हे तीन बिंदू एक रेषीय बिंदू आहेत, एक रूप कोण पी आर डी हे आपण येथे पक्षावरून लिहू शकतो. पक्षामध्ये परत एकदा मी स्पष्ट करून सांगतो, पक्षामध्ये आपण येथे लिहिले पी क्यू आर, पी क्यू आर म्हणजेच पी क्यू डी हा जो कोण आहे तोच आहे, कारण क्यू डी आर हे तीन बिंदू एक रेषीय बिंदू आहे. त्याचबरोबर बघा पी आर डी, इथे आपण पी आर क्यू लिहिलेला आहे, पी आर क्यू म्हणजेच पी आर डी हा आहे, कारण आर डी क्यू हे तिन्ही बिंदू परत एकदा आपल्याला एक रेषीय बिंदू आहेत असे येथे म्हणता येऊ शकते. त्यानुसार आपण हे दोन जे कोण आहेत ते येथे एकरूप दाखवलेले आहेत. त्यानंतर अजून आपल्याला एकरूप घटक म्हणजेच आपण येथे रचनेमध्ये काढलेला आहे तो म्हणजेच कोण पी चा येथे दुभाजक काढलेला आहे, म्हणजेच बघा क्यू पी डी हा कोण आणि आर पी डी हा जो कोण आहे हे दोन कोण एकरूप असणार आहेत, कारण पी डी हा क्यू पी आर चा दुभाजक आहे. मग येथे बघा कोण क्यू पी डी एकरूप कोण आर पी डी हे आपण कशावरून लिहितोय तर रचनेवरून लिहितोय, कारण रचनेमध्ये हा आपण पी डी हा जो आहे तो दुभाजक काढलेला आहे. त्यानंतर बघा अजून आपल्याला एक घटक येथे एकरूप दाखवावा लागेल. जर हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे असतील तर येथे आपल्याला अजून एक घटक एकरूप दाखवायला लागणार आहे. आता जर दोन्ही त्रिकोणांचा विचार केला तर पी डी क्यू आणि पी डी आर या दोन्ही त्रिकोणांमध्ये पी डी हा जो रेषाखंड आहे तो सामायिक रेषाखंड येथे आपल्याला दिसत आहे. मग सामायिक रेषाखंड एकरूप आहे असं येथे आपण दाखवू शकतो. म्हणून रेख पी डी एकरूप रेख पी डी असं येथे आपण म्हणू शकतो, का तर सामायिक बाजू आहे. सामायिक बाजू असल्यामुळे हे एकरूप आहेत. आता बघा तीन घटक येथे आपण एकरूप दाखवलेले आहेत, परिणामी हा जो त्रिकोण आहे तो सुद्धा हे जे दोन त्रिकोण आहेत ते सुद्धा आपल्याला येथे एकरूप आहेत असे म्हणता येऊ शकते. म्हणून त्रिकोण पी डी क्यू एकरूप त्रिकोण पी डी आर, बघा येथे आपल्याला कोणती कसोटी दिसत आहे, कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर बघा बाजू कोण कोण या कसोटीनुसार येथे हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दिसत आहेत. त्यानुसार आपण यामध्ये काय लिहिणार तर बाजू कोण कोण कसोटी म्हणजे बा को कसोटीनुसार येथे एकरूप आहेत असे आपण येथे म्हणू शकतो. आता जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर याच्यातील संगत बाजू संगत कोण हे सुद्धा येथे एकरूप असणार आहेत हे आपण यावरून ठरवू शकतो. बघा आपल्याला साध्यामध्ये पी क्यू आणि पी आर ह्या दोन बाजू एकरूप दाखवायच्या आहेत. बघा पी डी क्यू ची बाजू पी आर पी क्यू आहे आणि पी डी आर ची बाजू पी आर ही आहे. या दोन संगत बाजू आहेत या दोन त्रिकोणाच्या, ह्या सुद्धा येथे एकरूप असणार आहेत हे आपण येथे दाखवूया. म्हणून बाजू पी क्यू एकरूप बाजू पी आर, याला कारण काय होणार ते एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बघा ह्या ज्या दोन बाजू आहेत पी क्यू आणि पी आर ह्या दोन बाजू आहेत ते एकरूप त्रिकोणाच्या संगत दोन बाजू आहेत, कारण हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण येथे एकरूप आहेत असे येथे दाखवलेले आहे. बघा हे जे प्रमेय आहे ते सुद्धा आपले पूर्ण झालेले आहे. म्हणून आपण शेवटला परत एकदा प्रमेयाचे वाक्य येथे येथे लिहून घेणार आहोत. त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या त्रिकोणासमोरील त्या कोणांसमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील
तर त्या कोणांसमोरील बाजू बाजू एकरूप असतात. हे आपण शेवटला विधान जे आपण सिद्ध केलेले आहे ते विधान येथे आपण परत एकदा लिहून झालेले आहे. बघा हे जे होते ते समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास होता. यामध्ये आपल्याला दोन कोन एकरूप दिलेले होते, त्या दोन कोनांवरून आपण ह्या ज्या दोन समोर कोणासमोर बाजू आहेत त्या आपण येथे प्रमेयाच्या माध्यमातून एकरूप आहेत असे येथे दाखवलेले होते. तर बघा हे जे प्रमेय आहे ते सुद्धा येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. बघा आता यापुढील जे प्रमेय आहे ते आहे 30-60-90 चे प्रमेय. म्हणजे या प्रमेयाला काय म्हटले जाते तर 30-60-90 मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. या प्रमेयाचे वाक्य जे आहे ते येथे आपण पाहणार आहोत. बघा या प्रमेयाचे वाक्य आहे, जर काटकोन त्रिकोणाचे लघु कोन 30° व 60° असतील तर 30° कोणासमोर बाजू कर्णाच्या निम्मी असते. बघा हे प्रमेय आहे आपल्याला आणि हे आपल्याला सोडवायचं आहे. 9वीमध्ये आपण हे एवढेच प्रमेय अभ्यासतो आणि याच्या पुढे जे प्रमेय आहे यालाच लागून, म्हणजे 60° कोणासमोर बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 असते. हे जे प्रमेय आहे ते पूर्णपणे आपण 10वीमध्ये अभ्यासत असतो. आता इथे आपण 9वीमध्ये फक्त 30° कोणासमोर बाजू कर्णाच्या निम्मी असते एवढंच फक्त अभ्यासणार आहोत. बघा आता पक्ष आपण लिहिणार आहोत. प्रमेयावरून आपण प्रमेयच्या वाक्यावरून एक त्रिकोणाची रचना केलेली आहे. त्रिकोण बघा ABC जो काढलेला आहे यामध्ये बी हा कोन 90° दाखवलेला आहे, A हा कोन 60° आणि C हा कोन 30° दाखवलेला आहे. म्हणजेच 30-60-90 मापाचा येथे आपण त्रिकोण काढलेला आहे. ह्या त्रिकोणामध्ये आपण पुढे बघा हे जे साध्य आहे त्या साध्याच्या दृष्टीने सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. बघा येथे सुरुवातीला आपण पक्ष लिहूया. पक्ष काय दिसतंय तर आपण रचना केली बघा, त्रिकोण ABC मध्ये कोण ए बरोबर 60° कोण बी बरोबर 90° आणि कोण सी बरोबर 30° यानुसार आता आपण हे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा त्रिकोण ABC मध्ये कोण ए बरोबर 60° व 60° आहे, त्यानंतर कोन बी बरोबर 90° आहे हा आणि कोन सी बरोबर 30° बघा अजून आपल्याला येथे काय दिसत आहे का की जे आपण पक्षामध्ये मांडू शकतो. तर येथे आता बाकी काय आपल्याला दिसत नाही, आपण फक्त एक त्रिकोणाची रचना केलेली आहे. त्रिकोण ABC काढलेला आहे आणि त्यामध्ये आपण कोन ए 60° दाखवलेला आहे, कोन बी 90° आणि कोन सी 30° आहे असं येथे फक्त आपण दाखवलेलं आहे. पक्ष झाला. आता येथे आपण साध्य लिहिणार आहोत. साध्यामध्ये जे आता आपल्याला सिद्ध करायचे असते ते आपण साध्यामध्ये लिहित असतो. बघा साध्य काय आहे तर बघा 30° कोणासमोर बाजू कर्णाच्या निम्मी असते. आता या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे तर कर्ण हा AC हा आहे आणि 30° कोणासमोरील बाजू ही AB आहे. मग 30° कोणासमोरील बाजू म्हणजेच AB बरोबर कर्णाच्या निम्मी म्हणजेच 1/2 AC म्हणजेच AC हा येथे कर्ण आहे. त्यानुसार आपण काय केलेलं आहे तर येथे AB ही बाजू कर्णाच्या निम्मी आहे म्हणजेच 1/2 आहे येथे असे आपण दाखवलेले आहे. बघा या त्रिकोणामध्ये ह्या आकृतीमध्ये थोडीफार आपल्याला येथे रचना करावी लागणार आहे आणि रचना करून आपण येथे हे जे उदाहरण आहे हे जे प्रमेय आहे ते येथे सोडवणार आहोत. मग आता आपण येथे थोडीफार रचना करूया. आता रचना आता आपण येथे काय करणार आहोत ती आता आपण सुरुवातीला समजून घेऊया. बघा AB हा जो रेषाखंड आहे हा पुढे वाढवायचा आहे आणि त्यावर D हा बिंदू अशा ठिकाणी घ्यायचा आहे की AB आणि BD ही जी दोन मापे आहेत ती येथे समान असली पाहिजेत. बघा AB हा रेषाखंड पुढे वाढवून त्यावर D हा असा बिंदू घ्यायचा आहे की AB आणि BD ही मापे समान असली पाहिजेत आणि D आणि C हे दोन बिंदू एकमेकांना जोडून घ्यायचेत. मग आपण त्यानुसार रचनेमध्ये वाक्यरचना करूया. बघा रेषाखंड AB
वाढवून त्यावर बिंदू डी असा घेतला की घेतला की बघा ए बी बरोबर डी बी, ए बी बरोबर डी बी अशा स्वरूपात आपण येथे रचना केलेली आहे. त्याचबरोबर डी आणि सी हे दोन बिंदू जे आहेत ते जोडायचे त्याचप्रमाणे. तसेच डी बिंदू डी व बिंदू सी जोडले. बघा आता आपण येथे रचनेची मांडणी केलेली आहे. आता आकृतीमध्ये प्रत्यक्ष ही रचना येथे आपण करायची आहे. बघा येथे आपण काय करणार आहोत, तर ए बी हा रेषाखंड वाढवायचा आहे, त्यामध्ये डी हा बिंदू अशा ठिकाणी घ्यायचा आहे की ए बी आणि बी डी हे दोन्ही समान मापाचे असतील. बघा आणि शेवटला काय सांगितलंय, तर बिंदू डी आणि सी एकमेकांना जोडायचे. बघा येथे आपण डी हा बिंदू घेतलेला आहे आणि डी आणि सी एकमेकांना जोडलेले आहेत. बघा आता आपण काय करणार आहोत, तर हे आता रचना झालेली आहे, सिद्धता लिहिण्याची येथे सुरुवात करणार आहोत. बघा सिद्धता लिहित असताना आपण हे जे दोन त्रिकोण तयार केलेले आहेत या दोन त्रिकोणांची येथे आपल्याला एकरूपता दाखवावी लागेल. मग सिद्धता लिहूया येथे बघा. सिद्धता लिहिण्याची येथे आपण सुरुवात करूया. बघा सिद्धतेमध्ये आपण काय करणार आहोत, या दोन त्रिकोणांची येथे एकरूपता दाखवणार आहोत. बघा तत्पूर्वी आपण काही गोष्टी येथे समजून घेऊया. बघा येथे आपण काय केलेलं आहे, तर ए बी हा रेषाखंड हा पूर्णपणे वाढवलेला आहे पुढे, त्यामुळे काय झालेलं आहे, तर कोण सी डी ए आणि सी बघा सी बी ए आणि सी बी डी हे जे दोन कोण आहेत ते रेषीय जोडीतील कोण तयार झाले, त्यापैकी एक जर कोण 90 अंशाचा असेल तर दुसराही कोण किती असण्याचा असणार आहे, तर 90 अंशाचा असणार आहे. कारण का, तर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्यापैकी एक 90 अंशाचा आहे, म्हणजे इथला पण कोण सुद्धा 90 अंशाचा असणार आहे. मग आपण काय करूया, हे प्रमेय सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये आपण ह्या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवूया. त्रिकोण सी बी ए, सी बी ए व त्रिकोण सी बी डी मध्ये बघा सी बी ए आणि सी बी डी या दोन त्रिकोणांमध्ये आपण येथे एकरूपता दाखवायची आहे. बघा आता आपल्याला यामध्ये कोणकोणते घटक येथे एकरूप दिसत आहेत. बघा रचनेमध्ये आपण यातला एक घटक एकरूप दाखवला आहे, ए बी आणि डी बी. ए बी आणि डी बी हे जे दोन रेषाखंड आहेत ते येथे एकरूप आहेत. मग आपण सुरुवातीला रचनेनुसार काय लिहिणार, तर रेख ए बी एकरूप रेख डी बी. ए बी आणि डी बी हे दोन रेषाखंड आहेत ते एकरूप आहेत, हे आपण रचनेवरून लिहिलंय. बघा आता अजून आपल्याला काही घटक एकरूप दाखवायला लागतील. जसं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कोण हा जो आहे आणि याच्या रेषीय जोडीतील कोण हे दोन्ही 90-90 मापाचे आहेत, हे दोन्ही त्रिकोणांचे कोण आहेत. मग याचे 90-90 असल्यामुळे हे दोन्ही कोणांची मापे येथे समान आहेत. म्हणून आपण येथे लिहिणार कोण सी बी एकरूप कोण सी बी डी, म्हणजे सी बी ए म्हणजे हा इथे असलेला कोण आहे हा कोण, आणि सी बी डी म्हणजेच हा इथला कोण असणार आहे. कोण सी बी डी याचं कारण काय आहे, तर प्रत्येकी 90 अंश मापाचे हे दोन कोण आहेत. बघा आता आकृती बघा, दोन जर त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे असतील तर यामध्ये आपल्याला तीन घटक कोणते तरी एकरूप दाखवावे लागतात. बघा आता एकरूपतेचे आता आपण दोन घटक दाखवले, ए बी बी डी, त्यानंतर हा कोण सी बी ए आणि सी बी डी हे जे दोन कोण आहेत ते एकरूप दाखवले. अजून एक घटक आपल्याला येथे एकरूप दाखवावा लागेल. बघा जर दोन्ही त्रिकोणांचं आपण येथे निरीक्षण केलं, तर बी सी ही जी बाजू आहे ही बाजू दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक बाजू आहे.
BCE बाजू जी आहे ही दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक बाजू आहे, म्हणजेच BCE ही बाजू CBA चा पण घटक आहे आणि CBD चा सुद्धा घटक आहे, म्हणून आपण ही जी बाजू आहे ते येथे एकरूप आहे असे येथे दाखवू शकतो. रेख BC एकरूप रेख BC काय तर सामायिक भुजा, सामायिक बाजू, भुजा म्हणजेच बाजू असते, सामायिक बाजू आहे. आता तीन घटक यामध्ये आपण एकरूप दाखवले, ही बाजू, हा कोन, ही बाजू, या तीन घटक आपण एकरूप दाखवलेले असल्यामुळे हे जे दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. म्हणून त्रिकोण CBA एकरूप त्रिकोण CBD. बघा आता येथे आपल्याला कोणतीतरी कसोटी लिहावी लागेल. बघा आता येथे कोणती कसोटी आहे, तर ही बाजू. बघा कसोटी ओळखत असताना फक्त एकाच त्रिकोणाचा विचार करायचा आणि कोणकोणते घटक एकरूप दाखवलेले आहेत त्या त्रिकोणातले ते पाहत जायचं. बघा आता आपण फक्त त्रिकोण CBAचा विचार करूया. CBA मधले कोणकोणते घटक आपण एकरूप दाखवलेले आहेत, पहिली बाजू, बाजू AB दाखवलेली आहे, त्यानंतर कोण CBA म्हणजेच बाजू, नंतर कोण दाखवलेला आहे, त्यानंतर बाजू BC दाखवलेली आहे. म्हणजेच बघा दोन बाजू आहेत त्यामधला कोण, त्यामध्ये अंतर्भूत कोण आहे, म्हणजे त्यामध्ये कोणता बाजू, कोण, बाजू हे आपल्याला कसोटी दिसत आहे, म्हणजेच कोणती तर बा को बा कसोटी. हे जे दोन त्रिकोण आहेत ते बा को बा कसोटीनुसार येथे एकरूप आहेत असे येथे आपण म्हणू शकतो. बघा आता येथे आपण काय करणार आहोत, तर आता एकरूप जर हे दोन त्रिकोण असतील तर याच्यातल्या संगत जे घटक आहेत ते सुद्धा येथे एकरूप असणार आहेत असं आपण येथे म्हणू शकतो. बघा कोण ए ह्याचा संगत घटक कोणता आहे, तर कोण डी आहे. कोण ए याचा संगत घटक जो आहे तो कोण डी हा असणार आहे, म्हणजेच कोण ए चं माप आहे तेवढंच कोण डी चं माप असणार आहे. आपण तीन अक्षरे हा कोण लिहूया, म्हणून कोण CAB एकरूप कोण, बघा CDB एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहे ते. बघा आता जर आपण विचार केला तर येथे ए बी आणि डी हे तीन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत, मग आपण बघा CAB च्या ऐवजी CAD असा जर विचार केला तर तरी सुद्धा हा कोण जो आहे तो बदलत नाही, कारण हे जे तीन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने याची मांडणी करूया. बघा CAB च्या ऐवजी CAD कोण CAD एकरूप कोण. बघा येथे सुद्धा CDB हा जो कोण आहे CDB च्या ऐवजी CDA CDA अशा स्वरूपात यांची आपण येथे मांडणी करू शकतो. कारण काय आहे तर A डॅश B डॅश D का, तर हे तिन्ही घटक जे आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत. हे ABD हे तिन्ही बिंदू एक रेषीय बिंदू आहेत. व आपल्याला CAD चं म्हणजे CAB चं येथे माप किती आहे ते माहिती आहे. किती अंश आहे, तर 60 अंश आहे. बघा म्हणून आपण CDA च म्हणून आपण काय म्हणणार, तर कोण CDA च माप किती आहे, तर 60 अंश आहे. बघा इथे जर विचार केला तर हा कोण इथला A हा कोण 60 अंशाचा आहे, हा D हा पण कोण आपल्याला 60 अंशाचाच मिळाला, 60 60 120, म्हणजे कोण ACD कोण ACD च माप पण माप येते आपल्याला 60 अंश मिळणार आहे. म्हणून आपण येथे वाक्य रचना करूया, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग येथे आपण कोणता त्रिकोणाचा विचार करतोय, हा जो त्रिकोण आहे त्रिकोण ADC चा विचार करतोय, त्यापैकी
हा कोन जो आहे तो 60 अंशाचा आहे, इथला कोन आपल्याला 60 अंशाचा आपण आता आहे असं मिळवलेला आहे, म्हणजे उरलेला जो कोन आहे तो सुद्धा किती असणार आहे, तर 60 अंशाचाच असणार आहे. बघा म्हणून कोन ए सी डी बरोबर 60 अंश. पण तिन्ही कोन जर 60 60 60 या मापाचे असतील तर येथे आपण त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणत असतो. म्हणजेच हा जो आपल्याला त्रिकोण मिळालेला आहे त्रिकोण ए सी डी हा पूर्णपणे जो त्रिकोण आपण तयार मिळालेला आहे आपल्याला तो त्रिकोण काय आहे, तर समभुज त्रिकोण आहे. म्हणून आपण येथे काय म्हणणार आहोत, म्हणून त्रिकोण ए सी डी हा समभुज त्रिकोण आहे. बस समभुज त्रिकोण आहे, त्यानुसार आपल्याला या तिन्ही बाजू जे आहेत ते समान मापाचे आहेत असे येथे म्हणता येऊ शकतं. बघा म्हणून आपण ए सी बरोबर डी सी बरोबर ए डी या तीन बाजू येथे समान मापाचे आहेत असे म्हणू शकतो. म्हणून बाजू ए सी बरोबर बाजू ए डी बरोबर बाजू डी सी या तिन्ही ज्या बाजू आहेत त्या येथे समान आहेत असे आपण येथे म्हणू शकतो. का तर येथे हा जो त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण आहे, आणि समभुज त्रिकोण आपण कशाच म्हणतो, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणत असतो. आता हा समभुज त्रिकोण का आपण ठरवला, कारण तिन्ही कोण 60 अंश मापाचे आहेत म्हटल्यावर काय आहे, तर येथे हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे असं आपण येथे म्हटलेलं आहे. बघा येथे आपण रचनेमध्ये काय म्हटलेलं आहे, तर ए बी वाढवल्यानंतर आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, ए बी आणि डी बी यांचे माप समान मिळालेलं आहे. म्हणजेच काय, तर ए डी हा जो आहे त्याच्या ए बीच्या दुप्पट ए डीचं माप आहे. का तर ए बी आणि ए डी मिळून ए बी आणि बी डी मिळून ए डी तयार होतोय, आणि ए बी आणि बी डीचं माप इथे आपण समान घेतलेलं आहे, म्हणजेच ए बीच्या दुप्पट इथे ए डीचं माप आहे. ह्याला आपण क्रमांक 1 देऊया. बघा मग रचनेनुसार आपण काय म्हणू शकतो, रचनेनुसार काय असणार आहे, तर 2 AB बरोबर हा पूर्ण जो रेषाखंड आहे तो AD. बघा ही स्टेप आपण परत एकदा समजून घेऊया. AB आणि DB यांची मापे समान आहेत, मग AB अधिक AB डीबीच्या ऐवजी आपण इथे ए बी अधिक ए बी घेतलं तर आपल्याला ए डीचं माप मिळेल. म्हणजेच काय, 2 AB बरोबर येथे आपल्याला ए डी हे माप मिळालेलं मिळते दिसतंय. म्हणजेच काय, तर ए बी बरोबर हे जे 2 आहेत ते बरोबर चिन्हाचे आपण येथे पलीकडे नेऊया. बघा इथे 2 गुणाकार क्रियेसाठी आहेत, पलीकडे जाऊन भागाकार क्रियेसाठी जाणार, 1/2 AD अशा स्वरूपात आपल्याला ही जी स्टेप आहे ती येथे दिसून येईल. बघा आपण विधान क्रमांक 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर ए सी ए डी आणि डी सी यांची मापे ती आपल्याला समान आहेत असे येते आपल्याला आपण म्हटलेलं आहे. बस साध्यामध्ये काय आहे, तर ए बी बरोबर 1/2 AC, परंतु आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, ए बी बरोबर 1/2 AD, पण ए डीचं आणि ए सीचं माप जे आहे ते समान आहे. बघा ए डीचं आणि ए सीचं माप जे आहे ते समान आहे, म्हणून विधान 1 वरून बघा येथे आपण ए डी आणि ए सीचं माप जे समान असल्यामुळे इथे ए डीच्या ठिकाणी ए सी ठेवूया. ए बी बरोबर 1/2 ए डीच्या ठिकाणी आपण येथे ए सी ठेवलेला आहे. का तर ए डी आणि ए सीचे माप समान आहे. बघा जे आपलं साध्य होतं ए बी बरोबर 1/2 AC हे जे साध्य आहे ते येथे आपलं सिद्ध झालेलं दिसून येते. बघा साध्य आपल्याला इथे आपल्याला शेवटला मिळालेलं येथे दिसून येते. या प्रमेयामध्ये आपण काय काय केलेले आहे, तर प्रमेय तसे विचार केला तर विचार करून सोडवण्यासारखे प्रमेय आहे. या प्रमेयामध्ये आपल्याला रचनाही करावी लागलेली आहे, रचनाही विचारपूर्वक करायची आहे. रचना केल्यानंतर आपण इथे काय केलं आहे, तर रचनेनुसार जे 2 इथे त्रिकोण तयार झाले सी बी आय आणि सी बी डी यांची सुरुवातीला एकरूपता दाखवून घेतली. एकरूपता दाखवल्यानंतर आपल्याला जे घटक आवश्यक आहेत, एकरूप दाखवण्याची गरज आहे, ते आपण इथे दाखवून घेतले. त्यानंतर आपण हा जो त्रिकोण आहे पूर्णपणे ए सी डी हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे असे ठरवले. का तर येथे हा जो कोन हे जे 2 कोन आहे त्या दोन्ही कोनांची मापे आपल्याला 60 60 अंश मिळालेली आहे, म्हणजे उरलेला कोन जो आहे तो सुद्धा येथे 60 अंश मापाचाच असणार आहे.
परिणामी आपण तिन्ही कोन जर 60 अंश मापायचे असेल तर तो त्रिकोण समभुज त्रिकोण असतो, हे आपल्याला माहिती आहे. या गुणधर्मानुसार आपण एसीडी हा समभुज त्रिकोण आहे असं समजलं. आणि समभुज त्रिकोणाचा अजून एक गुणधर्म म्हणजे काय, तर तिन्ही बाजूंची मापे समान असतात. त्यानुसार आपण एसी एडी आणि डीसी ही तिन्ही जी बाजूंची मापे आहेत ते येथे समान दाखवलेले आहे. बघा, एसी डीसी आणि एडी ही तिन्ही मापे येथे समान दाखवलेले आहेत, त्यांना आपण विधान क्रमांक 1 दिलेला आहे. बघा पण आपण रचनेमध्ये काय केलेलं आहे, तर ए बी आणि बी डी ह्या दोन रेषाखंड एकरूप दाखवलेले आहेत आणि या दोघांची जी मापांची बेरीज आहे ती पूर्णपणे एडी हा रेषाखंड आहे. म्हणजे 2AB बरोबर एडी असे दाखवले येते. 2 जे इकडे बरोचिन्हाचे इकडे गुणाकार क्रियेसाठी आहेत, ते बरोचिन्हाच्या पलीकडे आपण भागाकार क्रियेसाठी नेले, म्हणजे AB बरोबर 1/2 AD आपल्याला येथे मिळालेलं दिसून येते. AD म्हणजेच आपण येथे पहिल्या विधानामध्ये AC आणि AD यांची माप जी आहे ती समान आहेत असे दाखवले होते. त्यामुळे आपण विधान 1 वरून AB बरोबर 1/2 AC असं दाखवलेलं आहे. AD च्या ठिकाणी येथे AC असं दाखवलेलं आहे. बघा, हे जे प्रमेय होते तसे विचार करून सोडवण्यासारखे आहे, परंतु अतिशय सोपे असे येथे प्रमेय आहे. हे प्रमेय आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. आता पुढील जे प्रमेय आहे ते आपण येथे सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. पुढील जे प्रमेय आहे ते बघा, 45-45-90 मापाच्या त्रिकोणाचे प्रमेय. आता 45-45-90 मापाच्या त्रिकोणाचे प्रमेय म्हणजेच काय, ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन बघा, एक कोन दोन कोन 45-45 अंश मापाचे आहेत आणि तिसरा कोन 90 अंश मापाचा आहे, यानुसार आपण येथे सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. बघा, प्रमेय जे आहे, प्रमेयाचं वाक्य काय आहे, तर काटकोन त्रिकोणाचे कोन जर 45-45-90 या मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही 1/2 कर्णी 2 × कर्ण एवढी असते. म्हणजेच कर्णाच्या 1/2 कर्णी 2 पट असते असे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. बघा, आता त्यानुसार आपण इथे आकृती काढलेली आहे. आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं नाही जास्त, त्यामुळे आपण त्रिकोण ABC हा काढून घेऊन त्याच्यामध्ये 3 कोनांची मापे जी आहेत ती येते आपण ABC 45-45 अंश येथे दिलेले आहेत. मग त्यानुसार येथे आपण पक्ष लिहिणार आहोत. बघा, पक्षामध्ये आपल्याला जे काय दिसतंय आकृतीमध्ये ते आपण येथे लिहिणार आहोत. बघा, त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 45 अंश, कोन B बरोबर 90 अंश, कोन C बरोबर 45 अंश. बघा, इथे आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण इथे लिहून काढलेलं आहे. त्यानंतर बघा, आपण इथे साध्य लिहिणार आहोत. पक्षामध्ये जे आपल्याला जे काही दिसतंय ते आपण येथे उदाहरणामध्ये दिसतंय ते आणि आकृतीमध्ये जे दिसतंय त्याची फक्त येथे पक्षामध्ये आपण येथे मांडणी करत असतो. आता साध्यामध्ये काय करणार आहोत, तर जे सिद्ध करायचं आहे ते येथे लिहायचं आहे. तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या ही बाजू ही 1/2 कर्णी 2 × कर्ण या मापाची असते. म्हणजे साध्य काय येणार आहे, तर AB बरोबर BC या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. AB बरोबर BC बरोबर 1/2 कर्णी 2 × कर्ण कोणता आहे, तर येथे AC हा कर्ण आहे. म्हणजेच AB आणि BC याचे माप कसे असणार आहे, तर 1/2 कर्णी 2 × AC एवढे असणे येथे आवश्यक आहे. बघा, आता आपण हे जी सिद्धता आहे ती आता येथे आपण सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. बघा, आता येथे सिद्धता सोडवत असताना सुरुवातीला आपण हा जो त्रिकोण आहे बघा, ह्याचे दोन कोन समान मापाचे आहेत 45 अंश 45 अंश. त्यावरून आपण येथे असे म्हणू शकतो हा जो त्रिकोण आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे त्रिकोण आपण येथे काय म्हणू शकतो, त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. बघा, समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजेच काय, तर हे जे पाया लगेचे जे दोन कोन आहेत ते आपण एकरूप आहेत. आपण AC हा पाया जर आहे असं समजलो तर बघा, कोन A आणि कोन C यांची 45-45 अंश मापे आहेत. परिणामी या कोनांसमोरील जी बाजू आहेत त्या समान मापाचे असणार आहेत. म्हणून बाजू AB AB बरोबर बाजू
बी सी, ए बी आणि बाजू बी सी यांची मापे जी आहेत ती समान असणार आहेत, आपण ह्याला विधान क्रमांक एक देऊया. बघा आता हे जे आहे ते येथे सोडवण्याची सुरुवात करूया. हा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवण्याची सुरुवात करूया. त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार काय आपल्याला म्हणता येऊ शकते, तर कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग आता येथे कर्ण कोणता आहे त्या कर्णाचा येथे आपल्याला वर्ग करावा लागणार आहे. बघा एसी हा येथे कर्ण आहे, काटकोनासमोरील बाजू ही एसी, काटकोनासमोरील बाजू हा कर्ण असतो म्हणजेच एसी वर्ग बरोबर. बघा येथे एक बाजू कोणती आहे, तर एबी वर्ग अधिक दुसरी बाजू कोणती आहे, तर बीसी वर्ग. बघा आता आपण विधान क्रमांक एक मध्ये काय म्हटलंय, तर एबी आणि बीसी यांची मापे समान आहेत. एबी आणि बीसी यांची मापे समान आहेत म्हणजेच आपण येथे विधान एक नुसार काय म्हणू शकतो, तर बीसीच्या ठिकाणी आपण इथे एबी घेतले परत एकदा तर सुद्धा येथे चालू शकते. बघा बीसीच्या ठिकाणी येथे आपण एबीच घेऊया विधान एक नुसार. विधान एक नुसार बघा एबी वर्ग अधिक एबी वर्ग असं येथे आपण घेणार आहोत. बीसी वर्ग आहे जी इथे आहे त्या ठिकाणी परत एबी वर्ग घेणार आहोत. एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक एबी वर्ग. बघा आता एबी वर्ग आणि एबी वर्ग या दोघांची जर ते आपण बेरीज केली तर येथे आपल्याला दोन एबी वर्ग असं येथे मिळताना दिसून येईल. एसी वर्ग बरोबर दोन एबी वर्ग. बघा आता हे जे दोन आहेत ते बरोबर चिन्हाचे आपण इकडे आणूया. इकडे ए बी बरोबर दोन हे गुणाकार क्रियेसाठी आहेत, बरोबर चिन्हाचे इकडे येऊन भागाकार क्रियेसाठी येतील. बघा म्हणजेच काय होईल, तर एक छेद दोन एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अशा स्वरूपात आपल्याला ही मांडणी मिळताना दिसून येईल. बघा त्यानंतर आपण येथे काय करणार आहोत, तर दोन्ही बाजूची वर्गमुळे घेणार आहोत. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन बघा जो वर्गमुळे घेतली तर आपल्याला इथे काय मिळेल. बघा आता आपण बरोबर चिन्हाची डावी बाजू आहे तिचं वर्गमुळे घेऊया. एकचं वर्गमूळ एकच, दोनचं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून वर्गमुळात दोन येईल. इथे एसी वर्गचं वर्गमूळ एसी येणार बरोबर एबी वर्गचं वर्गमूळ एबी. जे आपल्याला साध्य बघा आपण इथे लिहिलेलं आहे ते साधे इथे आपल्याला दिसत आहे, फक्त इथे बाजू यांच्या आहेत त्या वेगवेगळ्या दिसत आहेत. मग आपण बाजू आपण बाजूंची अदला बदल करून पाहूया. वाय ए बी वर्ग आहे ते आपण ह्या बाजूला घेऊया. ए बी बरोबर एक छेद कर्णी दोन ए सी. बघा जे साध्य होतं ते आपल्या येथे सिद्ध झालेलं दिसून येते. मग साध्यामध्ये आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, ए बी बरोबर बी सी बरोबर एक छेद कर्णी दोन गुणिले ए सी. आपण हे येथे ए बी आणि बी सी यांची मापे समान दाखवलेली आहेत, त्यानुसार काय येणार, ए बी बरोबर एक छेद दोन कर्णी एक छेद कर्णी दोन गुणिले ए सी. म्हणजे जेव्हा आपण असे म्हणू शकतो की ए बी बरोबर बी सी बरोबर एक छेद कर्णी दोन गुणिले ए सी. हे जे प्रमेय आहे ते पण येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. अतिशय सोपे असे प्रमेय आहे. यामध्ये आपल्याला फक्त बघा पक्ष साध्य म्हणजे सोप्या पद्धतीने इथे मांडणी करण्यात आली. आपण पायथागोरस या प्रमेयाचा विचार असे इयत्ता सातवीपासून करत आहोत, सातवीपासून पायथागोरस प्रमेय सोडवत आहोत. त्यानुसार येथे आपण पायथागोरस प्रमेयाचा इथे वापर केला. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आता ज्या दोन बाजू आहेत त्यांची मापे समान आहेत, त्यामुळे आपण ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग अशा स्वरूपात त्यांची मांडणी केली आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला साध्यापर्यंत येथे पोचता आलेलं आहे. व हे जे प्रमेय आहे हे आपल्या येथे सोडून झालेले आहे. व प्रकरणातील पुढील जे प्रमेय आहे ते आहे काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यरेखेचा गुणधर्म. ह्यासाठी जे प्रमेय आहे ते प्रमेयचं वाक्यभाग काय आहे, तर
काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. त्यानुसार येथे आपण आकृतीची रचना केलेली आहे. आकृती बघा, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे आणि एसी हा येथे कर्ण दाखवलेला आहे, त्यावर बीडी ही मध्यगा येथे काढलेली आहे. बघा, त्यानुसार आपण येथे पक्ष लिहिणार आहोत. पक्षामध्ये काय होणार, त्रिकोण एबीसी मध्ये, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बीडी ही मध्यगा आहे. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बीडी ही मध्यगा आहे. बघा, येथे आपण बीडी ही येथे मध्यगा दाखवलेली आहे. आता साध्य आपल्याला येथे लिहायचं आहे. बघा, काटकोन त्रिकोणावर कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे मध्यगा कोणती आहे, तर बीडी ही मध्यगा आहे आणि एसी हा कर्ण आहे. म्हणजेच बीडीची लांबी कर्णाच्या निम्मी असते. बीडीची लांबी एसीच्या निम्मी आहे. म्हणजेच बीडी बरोबर 1/2 गुणिले एसी. बीडी बरोबर 1/2 गुणिले एसी अशा स्वरूपात येथे आपल्याला साध्य आहे असे मिळून येईल. बघा, हे जर सोडवण्यासाठी आपल्याला थोडी येथे रचना करून घ्यावी लागणार आहे. आता ही रचना काय करायची आहे, तर ही जी बीडी मध्यगा आहे ती आपल्याला पुढे वाढवायची आहे आणि बीडी या मध्यगेवर आपल्याला ई हा बिंदू अशा ठिकाणी घ्यायचा आहे की बी डी सी हे तीन जे बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू असले पाहिजेत आणि बी डी आणि पुढे जो आपण घेणारा ई हा बिंदू आहे, बी डी आणि डी यांची जी मापे आहेत ती येथे समान आहेत असं येथे दाखवायचं आहे. त्याचबरोबर ई आणि सी हे दोन जे बिंदू आहेत ते आपल्याला येथे जोडायचे आहेत. बघा, रचना आपण करणार आहोत. किरण बीडी वर, म्हणजेच मध्यगा बीडी आहे, म्हणजेच तीच आपण येथे पुढे वाढवणार आहोत. किरण बीडी वर बिंदू ई असा घेतला की बघा, बी डी ई हे जे तीन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू मिळतील. बी डी आणि ई हे जे तीन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू मिळतील. त्याचबरोबर बी डी आणि डी चे माप समान मिळेल. तसेच बी डी बरोबर डी ई असले पाहिजे आणि इथे जो ई हा बिंदू घेणार आहोत तो ई आणि सी हे बिंदू जोडायचे आहेत आणि रेख ई सी काढला. बघा, ही रचना आपण फक्त परत एकदा समजून घेऊया काय केलेली आहे. तर हा बी डी हा जो रेषाखंड आहे, हा जो किरण आहे, किरण नाही येथे हा रेषाखंड आहे, तो पुढे वाढवायचा आहे. त्यावर ई हा बिंदू अशा ठिकाणी घ्यायचा आहे की बी डी ई एच जे तीन बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू असतील आणि बी डी आणि डी ईचं माप जे आहे ते येथे समान असले पाहिजे. त्याचबरोबर ई आणि सी हे दोन जे बिंदू आहेत ते येथे आपल्याला जोडायचे आहेत. मग आकृतीमध्ये आपण थोडी रचना जी आहे ती येथे करूया. बघा, बी डी हा किरण जो आहे ते येथे आपण वाढवणार आहोत. त्यावर आपण बिंदू ई सुद्धा घ्यायचा आहे. बघा, आपण येथे ई हा बिंदू येथे घेत आहोत आणि ई सी हे एकमेकांना जोडून घेणार आहोत. बघा, आता येथे काय झालेली आहे रचना, तर बी डी आणि डी हे एकरूप आहेत असं येथे आपण दाखवलेलं आहे. बघा, त्याचबरोबर काटकोन त्रिकोणात आपण काय केले, सुरुवातीला बी डी ही मध्यगा काढली. मध्यगा म्हणजेच काय, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू, म्हणजेच एसीचा मध्यबिंदू डी आहे. याचाच अर्थ काय असणार आहे, तर ए डी आणि सी डी यांची जी मापे आहेत ती समान असणार आहेत. बघा, ए डी आणि सी डीचं माप का समान, तर
ही बीडी जी आहे ती येथे मध्यगा काढलेली आहे, आणि मध्यगाची व्याख्याच काय आहे तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्रिकोणाची मध्यगा असते, म्हणजेच एसी चा डी हा मध्यबिंदू आहे. परिणामी आपल्याला असे म्हणता येऊ शकते एडी आणि सीडी ह्या जे दोन रेषाखंड आहेत ते समान मापाचे आहेत. आणि आपण रचनेमध्ये काय दाखवलेलं आहे तर बीडी आणि डी हे जे दोन रेषाखंड आहेत ते समान मापाचे आहेत. आता आपण पुढे पहा, येथे आपण फक्त या दोन त्रिकोणाची येथे एकरूपता दाखवायची आहे. मग आता येथे आपण सिद्धतेची सुरुवात करूया. सिद्धता, बस सिद्धता सोडवण्याची आता आपण येथे सुरुवात करायची आहे. तर आपण सिद्धतेमध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत त्यांची आपण एकरूपता दाखवूया. बघा, पहिला त्रिकोण ए डी बी, त्रिकोण ए डी बी, ए डी बी व त्रिकोण सी डी ई मध्ये. बघा, ए डी बी आणि सी डी ई मध्ये आपण येथे आता या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवूया. बघा, येथे आपल्याला दिलेलंच आहे ए डी आणि सी डी हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. का? तर बी डी मध्यगा असल्यामुळे डी हा या एसीचा मध्यबिंदू आहे. बघा, रेख ए डी एकरूप रेख येथे सी डी असे येथे आपण म्हणू शकतो. आणि कारण काय देता येईल तर येथे मध्यगा असल्यामुळे एसीचा मध्यबिंदू डी आहे, ह्याला म्हणजेच पक्षमध्ये आपण हे मांडलेलं आहे म्हणून आपण येथे पक्ष हे कारण येथे देणार आहोत. त्यानंतर बघा, परस्परांचे इथे विरुद्ध कोण तयार झालेले असतात. ए डी बी आणि सी डी ई हे जे दोन कोण आहेत ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. परिणामी आपण काय म्हणू शकतो, विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. परिणामी बघा, कोण ए डी बी एकरूप कोण सी डी ई असे येथे आपण म्हणू शकतो. काय कारण देऊ शकतो येथे आपण, तर विरुद्ध हे परस्परांचे हे काय तर विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे हे दोन कोण आहेत ते एकरूप आहेत असं येथे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर बघा, येथे आपण रचनेमध्ये दोन घटक आपण एकरूप दाखवले आहेत. बी डी आणि डी हे जे दोन घटक आहेत ते एकरूप आहेत. बघा, येथे रेख बी डी एकरूप रेख ईडी म्हणजेच डी ई ईडी हे आपण रचनेवरून लिहित आहोत. रचना बघा, येथे आपण ह्या दोन त्रिकोणांमधले तीन घटक जे आहेत ते एकरूप दाखवले आहेत. मग आता हे दोन त्रिकोण आहेत ते आपल्याला परिणामी काय म्हणता येऊ शकतात, तर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए डी बी एकरूप त्रिकोण सी डी ई हे दोन त्रिकोण येथे आपण एकरूप आहेत असे म्हणू शकतो. हे एकरूपतेसाठी बघा, आता आपल्याला कारण कसोटी द्यावी लागेल कोणती आहे ती. बघा, बाजू आहे, त्यानंतर हा इथला कोण दाखवलेला आहे, इथ बरेच बाजू दाखवलेल्या आहे. याचा अर्थ कोणता, तर बाजू कोण बाजू ही कसोटी आहे, म्हणजेच बा कोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. बाकोबा कसोटी व बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. परिणामी येथे आपल्याला हे जे संगत जे घटक आहेत ते आपल्याला येथे एकरूप आहेत असं येथे दाखवता येऊ शकतं. म्हणजेच काय, तर कोण डी ए बी आणि कोण डी सी ई हे दोन कोण येथे आपण एकरूप आहेत असं येथे दाखवूया. ब कोण डी ए बी एकरूप कोण डी सी ई. त्याचबरोबर बघा, कोण ए बी सी एकरूप कोण ई सी बी. नाही बघा, हे आपल्याला एकरूप नाही दाखवता येणार आधी, कारण हे त्रिकोणाचे बाहेरचे घटक आहेत. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत ते, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत. बघा, आता एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. परिणाम आपण जर आकृतीचं निरीक्षण केलं तर ए बी आणि ई सी या दोन रेषाखंड हे दोन रेषा आहेत, आणि ए सी ही जर आपण येथे छेदिका आहे असे समजले तर बघा, आपण जे दाखवलेले आता जे दोन कोण आहेत ते बघा, डी ए बी हा कोण इथला आणि डी सी ई हा इथला कोण, हे जे दोन कोण आहेत ते
परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत असे आपल्याला येथे म्हणता येऊ शकते. परिणामी आपण ए बी आणि ई सी हे जो दोन रेषाखंड आहेत ते ए बी आणि ई सी हे जे दोन रेषाखंड आहेत ते समांतर आहेत असे म्हणू शकतो. म्हणून काय तर व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेख ए बी समांतर रेख ई सी, याला कारण काय आपण देणार तर व्युत्क्रम कोन कसोटी. व्युत्क्रम कोन कसोटीनुसार हे जे दोन घटक आहेत ते येथे आपण समांतर आहेत येथे असं आपण म्हणू शकतो. बघा ए बी आणि ई सी हे या जे दोन रेषा आहेत त्या येथे समांतर आहेत असं आपण येथे ठरवलेलं आहे व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. त्यानुसार बघा आता आपण जर बी सी या जर बी सी या जर आपण येथे छेदिकेचा विचार केला ए बी आणि ई सी ह्या दोन रेषांना बी सी या छेदिकेने छेदलेले असेल तर येथे आपण ए बी सी आणि ई सी बी हे दोन कोण आहेत ते सुद्धा येथे समान हे जे दोन कोण आहेत त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असू शकते असे म्हणू शकतो. कारण तर रेषिके छेदिकेच्या एका बाजूचे हे अंतर कोण आहेत. बघा तसेच बघा बी सी ही छेदिका घेऊन बी सी ही छेदिका देऊन छेदिका घेऊन बी सी जर आपण येथे छेदिका घेतली तर बघा कोण ए बी सी आणि ई सी बी या दोन कोणांच्या मापांची बेरीज येते 180 अंश असणार आहे. कोण ए बी सी अधिक कोण ई सी बी बरोबर येथे आपल्याला 180 ठरवता येईल. त्यापैकी आपल्याला ए बी सीचं माप माहिती आहे 90 अंश अधिक कोण ई सी बी बरोबर 180 अंश आपल्याला मिळेल. म्हणजेच कोण ई सी बी बरोबर हे 90 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 180 वजा 90 180 अंश वजा 90 अंश 180 मधून 90 अंश वजा झाले तर कोण ई सी बीचे जे माप आहे ते आपल्याला येते 90 मधून 180 मधून 90 अंश वजा झाले की येते आपल्याला 90 अंश मिळताना येते दिसून येईल. बघा आपल्याला ई सी बीचं पण माप येते 90 अंश मिळालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे तर ए बी सी आणि ई सी बी हे जे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणाची येथे आपल्याला एकरूपता दाखवायची आहे. बघा इथे एक मध्ये आपली एक स्टेप घ्यायची राहिलेली आहे. बघा हे जे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवले कोण ए डी बी आणि सी डी ई ए डी बी आणि सी डी ई हे जे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवले त्यावेळेला आपण काय केले तर एकरूप त्रिकोणांचे संगत घटक एकरूप दाखवले. त्याचबरोबर आपल्याला या त्रिकोणातील दोन घटक म्हणजे ए बी आणि ई सी या ज्या दोन बाजू आहेत त्या सुद्धा येथे आपल्याला एकरूप दाखवता येऊ शकतात. त्या आपल्याला दाखवायच्या राहून गेल्या होत्या. त्याप्रमाणे रेख ए बी एकरूप रेख ई सी याला आपण कारण देऊ शकतो एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आणि याला आपण विधान क्रमांक 1 दिलेला आहे. बघा आपण येथे ए बी आणि ई सी या एकरूप आहेत असं दाखवलेलं आहे. त्याचबरोबर येथे आपण काय दाखवलेलं आहे तर कोण ए बी सीचं माप 90 अंश आहे त्याचप्रमाणे ई सी बीचं पण माप येते आपण 90 अंश दाखवलेलं आहे. आता या दोन त्रिकोणांची आपण एकरूपता दाखवायची आहे. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ई सी बी या दोन त्रिकोणांची येथे आपण एकरूपता दाखवायची आहे. मग त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई सी बी मध्ये त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई सी बी मध्ये बघा आता आपल्याला यामध्ये काय काय एकरूप दाखवता येऊ शकतात घटक. तर विधान 1 मध्ये बघा आपण ए बी आणि ई सी या दोन रेषाखंड आहेत हे दोन रेषाखंड आहेत ते एकरूप दाखवलेले आहेत. तर विधान 1 नुसार आपण येथे काय म्हणू शकतो. बघा ही स्टेप आपण मधी नंतर वाढवलेली आहेत. फक्त आपण येथे दाखवायची ही एकरूप आहेत असे दाखवायची येथे राहून गेलेली होती. बघा ए बी आणि ई सी एकरूप आहेत असं येथे आपण आधी दाखवून घेणार आहोत. रेख ए बी एकरूप रेख ई सी विधान 1 वरून
विधान एक वरून हे आपण येथे म्हणू शकतो. बघा ए बी आणि ई सी हे एक रूप आहेत. त्याचबरोबर बघा येथे आपण काय दाखवलेलं आहे, तर ई सी बीचे माप 90° आहे, त्याचबरोबर ए बी सीचे पण माप 90° आहे. म्हणजे हे जे दोन कोन आहेत ते एक रूप आहेत. ए बी सी एक रूप, ई सी बी प्रत्येकी 90° आहे. बघा कोन ए बी सी एक रूप, कोन ई सी बी काय आहे, कारण प्रत्येकी 90° मापाचे हे दोन त्रिकोण, हे दोन कोन आहेत. त्याचबरोबर आता तिसरा घटक आपल्याला या दोन त्रिकोणांमधला एकरूप दाखवायचा आहे. ए बी सी आणि ई बी सी, ई सी बी चा विचार केला तर बी सी ही बाजू दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे, म्हणून बी सी एकरूप बाजू बी सी, रेख बी सी एकरूप रेख बी सी येथे आपण असे म्हणू शकतो. आणि ही जी आहे ती सामायिक भुजा आहे, सामायिक बाजू. यावरून आपण हे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत असं दाखवू शकतो. म्हणजेच त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ई सी बी. येथे कोणती कसोटी आहे तर बाजू कोन बाजू म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार येथे आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले आहेत. म्हणून त्रिकोण ए बी सी, ए बी सी एकरूप त्रिकोण ई सी बी. येथे कसोटी कोणती आहे तर येथे बाकोबा कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत. बाकोबा कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण एकरूप दाखवलेले आहेत. बघा आता जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यातील संगत घटक सुद्धा एकरूप असणार आहेत. आपल्याला आवश्यक आहे तोच घटक येथे आपण एकरूप दाखवायचा आहे. बघा ए बी सी मधला ए सी आणि ई सी बी मधला ई बी हे दोन जे घटक आहेत ते येथे आपण एकरूप दाखवूया. बघा म्हणून रेख ए सी एकरूप रेख ई बी, याला कारण काय येणार तर एकरूप त्रिकोणांचे संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत त्या आपण येथे एकरूप दाखवलेल्या आहेत. बघा आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर याचे निम्मे भाग जे आहेत आपल्याला येथे काय दाखवायचं आहे, तर बी डी बरोबर 1/2 ए सी हे दाखवायचं आहे. ते आपण दाखवण्याच्या बाजूने सुरुवात करूया. येथे आपण एकरूप त्रिकोणांचे संगत घटक ए सी आणि ई बी हे एकरूप दाखवलेले आहेत. बघा ए सी ही मूळ आपली जी आकृती होती आधीची ए बी सी या त्रिकोणाची त्याची बाजू आहे, आणि ई बी ही जी आपण वाढवलेली रचनामध्ये केलेली जी घटक आहे तो आहे. पण आता ई बी चा विचार केला तर ई बी ही जी बाजू आहे ती बी डी च्या दुप्पट आहे, कारण ई बी आणि बी डी, बी डी आणि ई डी हे दोन समान बाजू आहेत. आपण रचनेमध्ये तशी तसे मांडलेले आहे. बघा म्हणजेच काय, बी डी च्या दुप्पट ई बी आहे. म्हणजे आपण ई बी घेण्याऐवजी आपण इथे दोन बी डी घेऊया, दोन बी डी बरोबर ए सी अशा स्वरूपात येथे आपण मांडणी करूया. बघा ई बी च्या ठिकाणी आपण दोन बी डी असं घेऊया. बघा म्हणून आपल्याला अशा स्वरूपात म्हणता येईल की रेख ए सी बरोबर दोन बी डी, दोन गुणिले बी डी. हे आपण काय केलेलं आहे ते परत एकदा समजून घेऊया. बघा बी डी च्या दुप्पट ई बी आहे, ई बी ही पूर्ण रेषाखंड, त्याच्या निम्मी बी डी, बी डी ची लांबी आहे, त्यामुळे बी डी च्या दुप्पट ही ई बी ची लांबी असणार आहे. त्यामुळे आपण काय घेतलं ते ए सी बरोबर दोन बी डी. आता बघा येथे दोन हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे बी डी बरोबर गुणाकार क्रियेसाठी आहेत, ते आपण बरोबर चिन्हाचे इकडे जर घेतले तर ते भाकार क्रियेसाठी येतील. म्हणून 1/2 रेख ए सी बरोबर बी डी हेच आपण अशा स्वरूपात मांडूया. बी डी या बाजूला येऊया, बी डी बरोबर 1/2 ए सी. बघा आपल्याला जे काही सिद्ध करायचे होते ते काय होते, तर बी डी म्हणजेच कर्ण आहे, बी डी म्हणजेच मध्यक आहे, ही ए सीच्या निम्मी आहे म्हणजेच कर्णाच्या निम्मी आहे. बघा हे ते आपण याच पद्धतीने हे सिद्ध केलेले आहे. बघा ही जी सिद्धता होती याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारे
इथे गुणधर्मांचा इथे वापर करावा लागलेला आहे. पण सुरुवातीला आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले, त्यानुसार यातील संगत घटक एकरूप दाखवले. या दोन बाजू आहेत त्या समांतर आहेत हे दाखवल्या. हे दोन कोण 90 अंशाचे आहेत हे दाखवलेले आहे. त्यानुसार बघा, जर हे सगळे घटक एकरूप आहेत तर त्यानुसार आपल्याला काय काय त्यानंतरच्या पायरीला आपण काय केलं, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण ईसीबी हे दोन त्रिकोण पुढच्या स्टेपला आहेत, एकरूप आहेत असे येथे दाखवले. आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर आपण त्यातील संगत घटक ए सी आणि ई बी हे एकरूप दाखवले. त्यानंतर पुढच्या स्टेपला आपण ई बी याचे निम्मे आहेत त्यानुसार आपण येथे मांडणी केली, आणि त्यानुसार येथे आपल्याला ही जी शेवटची स्टेप आहे बी डी बरोबर 1/2 ए सी ही येथे मिळालेली दिसून येते. व हे जे प्रमेय होते ते तसा विचार केला तर अतिशय सोपे असे प्रमेय होते, परंतु थोडंसं यामध्ये जास्तीत जास्त गुणधर्मांचा वापर करावा लागलेला आहे. आणि आकृतीमध्ये पण रचना व्यवस्थितपणे केली तर हे प्रमेय आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येऊ शकते. हे जे प्रमेय आहे ते आपल्या इथे पूर्ण झालेले आहे. बघा, पुढील जे प्रमेय आहे या प्रकरणातील ते म्हणजेच लंबदुभाजकाचे प्रमेय. या प्रमेयाचे वाक्य आहे ते आपण येथे वाचणार आहोत. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. आता बघा, येथे आपण काय केलेले आहे, दिलेल्या वाक्यानुसार येथे आकृतीची रचना येथे केलेली आहे, आकृती काढलेली आहे. बघा, येथे आपण ए बी हा रेषाखंड काढलेला आहे, त्याचा लंब दुभाजक एल ही रेषा काढलेली आहे, आणि ए बी ला एल ही रेषा एम या बिंदूत छेदत आहे. अशा स्वरूपात येथे आपण रचना केलेली आहे. त्याचबरोबर बघा, पी हा रेषा एल वरील कोणताही एक बिंदू घेतलेला आहे. आता बघा, आपण त्यानुसार पक्ष लिहूया. रेख ए बी चा रेषा एल हा ए बी ची रेषा एल एल ही लंब दुभाजक आहे. लंबदुभाजक आहे. बघा अजून काय आहे, तर रेषा एल ही रेषा एल ही रेख ए बी ला एम बिंदू छेदते. रेषा एल ही रेख ए बी ला एम बिंदू छेदते. बघा आता अजून काय दिसतंय, तर पी हा रेषा एल वरील कोणताही एक बिंदू आहे. बिंदू पी हा रेषा एल वरील कोणताही एक बिंदू आहे. पक्ष येथे मोठं झालेलं दिसते, परंतु आपल्याला जे आकृतीमध्ये दिसते ते त्याची सगळ्याची येथे आपण शॉर्ट मध्ये मांडणी केलेली आहे. बघा, पक्षामध्ये आपण येथे काय मांडलेले आहे, तर रेषा ए बी ची रेषा एल ही लंब दुभाजक रेषा आहे. बघा, त्यानंतर आपल्याला काय दिसत आहे, तर रेषा एल ही ए बी ला एम या बिंदूत छेदत आहे. एम या बिंदूत छेदत आहे, त्यानुसार येथे आपण याची मांडणी सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर बघा, बिंदू पी हा रेषा एल वरील कोणताही एक बिंदू आहे. बिंदू पी सुद्धा येथे आपण रेषा एल वरील कोणताही एक बिंदू आहे असं आपण येथे दाखवलेलं आहे. त्याचबरोबर बघा, आता आपल्याला साध्य लिहायचं आहे. साध्य काय आहे, तर बघा साध्य काय आहे, तर पी ए आणि पी बी ह्यांची जी माप आहेत ती येथे समान असणार आहेत. बघा, पी हा बिंदू या रेषाखंडांच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहे. हा रेषाखंड ए बी आहे, त्याचे अंत्यबिंदू काय आहे, तर ए हा अंत्यबिंदू एक अंत्यबिंदू आहे, आणि बी हा दुसरा एक अंत्यबिंदू आहे. या दोन अंत्यबिंदूंपासून पी हा बिंदू समान अंतरावर आहे, म्हणजेच पी ए आणि पी बी ही दोन्ही अंतर जी आहेत ती येथे समान असली पाहिजेत. म्हणजेच रेख पी ए
एकरूप, रेख, पी बी। बघा आता आपण इथे रचना आधीच केलेली आहे, इथे रेख पी ए आणि पी बी ए काढलेले आहेत। बघा इथे आपण रचना तरी लिहून घेऊया, आपण आधीच इथे रचना केलेली आहे, रेख पी ए व पी बी काढले, पी ए आणि पी बी काढले, रेख पी ए व पी बी काढले। आता बघा पी ए आणि पी बी काढल्यामुळे इथे आपल्याला दोन त्रिकोणांची रचना झालेली येते दिसून येते। कोणकोणते दोन त्रिकोण? तर पहिला त्रिकोण म्हणजे त्रिकोण पी एम ए आणि दुसरा त्रिकोण म्हणजे त्रिकोण पी एम बी। मग आता ह्या दोन त्रिकोणांची आपण येथे एकरूपता दाखवूया। ही जर एकरूपता आपण दाखवली तर त्याचे संगत घटक आपण येथे एकरूप दाखवू, म्हणजेच संगत घटक म्हणजे आपल्याला हे जे दोन घटक येथे एकरूप दाखवायचे ते आपण येथे दाखवू शकतो। मग पहिल्यांदा आपण या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवूया। मग त्रिकोण, पहिला त्रिकोण म्हणजे पी एम ए व त्रिकोण पी एम बी मध्ये, पी एम ए व पी एम बी मध्ये। आता यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक एकरूप आहेत ते दिसत आहेत। बघा पहिला घटक म्हणजेच बघा एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे असे येथे आपण आधीच लंबदुभाजक आहे यानुसार आपण याची मांडणी समजून घेतली पाहिजे। एम हा रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू आहे, त्यानुसार आपण काय म्हणणार तर रेख ए एम एकरूप रेख बी एम, रेख ए एम एकरूप रेख बी एम असे येथे आपण म्हणणार। कारण काय आहे हे तर पक्षामध्ये आपण येथे म्हणलेलेच आहे रेख ए बी ची एल ही याला लंबदुभाजक आहे, त्यानुसार या लंबदुभाजकामुळे ए एम आणि बी एम हे समान भाग झालेले आहेत, त्यामुळे आपण इथे पक्ष हे कारण देणार आहोत। त्याचबरोबर अजून आपल्याला दुसरे एक घटक दाखवावा लागेल, तो बघा इथे आपल्याला दोन कोण जे दिसत आहेत ते 90 अंशाचे दिसत आहेत, कोण पी एम ए आणि कोण पी एम बी हे प्रत्येकी 90 अंश मापाचे कोण दिसत आहेत। मग त्यानुसार बघा कोण पी एम ए एकरूप कोण पी एम बी हे प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत। प्रत्येकी 90 अंश मापाचे हे कोण आहेत। त्याचबरोबर बघा अजून आपल्याला या दोन त्रिकोणांमध्ये तीन घटक एकूण एकरूप दाखवावे लागतात, त्यापैकी आपल्याला दोन घटक आपण येथे एकरूप दाखवलेले आहेत। तिसरा घटक बघा, यामध्ये दोन्ही त्रिकोणांचे लक्षण निरीक्षण केले तर येथे आपल्याला पी एम ही जी बाजू आहे ही दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक दिसत आहे, परिणामी रेख पी एम एकरूप रेख पी एम असे आपण येथे दाखवणार आहोत। रेख पी एम एकरूप रेख पी एम, ह्याला कारण काय असणार सामायिक बाजू। बस रेख पी एम एकरूप रेख पी एम का? तर येथे आपल्याला ही जी बाजू आहे ती दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे असे येथे दिसत आहे, परिणामी ही सामायिक बाजू आहे असे आपण येथे कारण दिलेले आहे। बघा येथे आपण तीन घटक येथे एकरूप दाखवलेले आहेत, परिणामी हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण येथे एकरूप आहेत असे येथे म्हणू शकतो। म्हणून त्रिकोण पी एम ए एकरूप त्रिकोण पी एम बी। आता येथे बघा एकरूपतेची कसोटी कोणती आहे, तर येथे बघा ही बाजू हा कोण आणि ही बाजू बा को बा कसोटी येथे आहे, म्हणजेच कोणत्या तर बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं येथे आपण दाखवू शकतो। बघा हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत घटक सुद्धा येथे आपल्याला एकरूप आहेत असं येथे म्हणता येऊ शकते। मग आता येथे आपल्याला दोन घटक येथे एकरूप दाखवायचे आहेत, ते म्हणजेच बघा पी ए आणि पी बी हे दोन समान आहेत असं येथे दाखवायचे आहेत। बघा आपल्याला साध्यामध्ये तेच आहे म्हणून आपण येथे म्हणणार, म्हणून रेख पी ए एकरूप रेख पी बी। बघा पी ए आणि पी बी हे आपण येथे एकरूप दाखवलेले आहेत, कारण याचं आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप
त्रिकोणाच्या संगत बाजू भाई इथे आपलं हे जे प्रमेय आहे ते सुद्धा इथे पूर्णपणे सोडून झालेलं आहे. यामध्ये आपण काय काय केलेलं आहे ते आपण परत एकदा पाहूया. बघा इथे पक्षामध्ये जे आपल्याला आकृतीमध्ये जे काही दिसत आहे ते आपण इथे पक्षामध्ये मांडलेलं आहे. ते म्हणजेच बघा ए बी ही रेषा आहे, रेख आहे, त्याच्या एल हा लंबदुभाजक आहे, त्याचबरोबर एम या बिंदू तो ए बीला छेदत आहे आणि पी हा बिंदू एल वरील एक कोणताही बिंदू आहे. साध्या म्हणजेच काय तर पी हा बिंदू या रेषाखंडाच्या दोन्ही अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर आहे. म्हणजेच पी ए आणि पी बी हे एक रूप आहेत असं इथे आपल्याला दाखवायचे. रचनेमध्ये आपण पी ए आणि पी बी जोडलेले आहेत. सिद्धतेमध्ये ह्या दोन त्रिकोणाची आपण इथे एकरूपता दाखवली. एकरूपता दाखवल्यानंतर आपण बघा बाकोबा कसोटीनुसार इथे एकरूपता दाखवली. एकरूप दाखवल्यानंतर आपल्याला त्यातील संगत घटक सुद्धा एकरूप आहेत असे आता दाखवता येऊ शकते. त्यानुसार आपल्याला पी ए आणि पी बी या दोन घटक एकरूप दाखवायचे होते. ते आपण या दोन त्रिकोणाचे संगत घटक एकरूप दाखवलेले आहेत. मग हे सुद्धा प्रमेय आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. अतिशय सोपे असे प्रमेय आहे. व प्रकरणातील पुढचे जे प्रमेय आहे ते आहे कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो. म्हणजे कोण दुभाजक आता आकृतीच्या बाबतीत विचार केला तर क्यू एस हा येथे कोण दुभाजक आहे त्यावर त्यावरील प्रत्येक बिंदू आपण येथे ए हा बिंदू घेतलेला आहे तो बिंदू कोण कोणावरील प्रत्येक भुजेपासून समदूर असतो. म्हणजेच येथे आपण बी हा बिंदू घेतलेला आहे, इथे सी हा बिंदू घेतलेला आहे. हा पी क्यू आणि आर क्यू या दोन भुजांपासून समान अंतरावर आहे असे येथे आपल्याला दाखवायचे आहे. त्यानुसार आपण आता पक्ष जे आहे पक्षाची येथे आपण मांडणी करणार आहोत. बघा आता आपल्याला दिसत आहे किरण क्यू एस हा कोण पी क्यू आरचा दुभाजक आहे. मग त्यानुसार आपण ती मांडणी करूया. किरण क्यू एस हा कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे. मग किरण क्यू एस हा कोण पी क्यू आरचा दुभाजक आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला काय दिसत आहे तर बी ए ए बी आणि पी क्यू हे परस्परांना लंब आहेत असे दिसत आहे. बघा ए तसेच ए बी लंब पी क्यू दिसत आहे इथे आणि बघा ए सी रेख ए सी ही बघा क्यू आर ला लंब आहे असे येथे आपल्याला दिसून येत आहे. बघा त्यानुसार आपण काय मानलेलं आहे बघा रे किरण क्यू एस हा पी क्यू आरचा दुभाजक आहे. तसेच ए बी ही पी क्यू ला लंब आहे आणि ए सी ही क्यू आर ला येथे लंब आहे असे आपल्याला दिसत आहे. आता आपल्या येथे पक्ष झालेले आहे लिहून आपल्याला साध्य काय असेल ते येथे आपल्याला ठरवायचे. साध्य बघा साध्यामध्ये आपण येथे काय ठरवणार आहोत तर बघा येथे आपल्याला काय दिलेलं आहे कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजेपासून समदूर असतो. मग आता कोण दुभाजकावरील आपण बिंदू कोणता घेतलेला आहे तर ए हा बिंदू कोण दुभाजकावर घेतलेला आहे आणि कोणाच्या भुजा कोणत्या आहेत तर पी क्यू आणि क्यू आर त्यांच्यापासून समदूर आहे. म्हणजेच ए बी आणि ए सी यांची मापे येथे समान आहेत असे येथे आपल्याला सिद्ध करायचं आहे. रेख ए बी एकरूप रेख ए सी हे आपल्याला येथे सिद्ध करायचे आहे. बघा पक्ष झालेला आहे, साध्य झालेला आहे. आता आपण येथे सिद्धतेकडे वळणार आहोत. बघा आता सिद्धता आपण सोडवतोय. आता सिद्धता सोडवत असताना तसा आता विचार केला तर येथे आपल्याला बाकी काही दिलेलं नाही आहे. बघा इथे आपल्याला फक्त हा कोण माहिती आहे 90 अंशाचा आहे, इथला कोण 90 अंशाचा आहे. हे जे दोन त्रिकोण आहेत ए बी क्यू आणि ए सी क्यू यांच्यामध्ये एकरूपता आपल्याला दाखवायची आहे. परिणामी आपल्याला इथे आपल्याला तीन घटक एकरूप दाखवायचे आहेत. बघा इथे हा कोण एकरूप आहे ह्याच्याशी हे आपल्याला कळते कारण 90 अंशाचे आहेत. पण इथे हा जो कोण आहे तो कोण इथे या कोणाशी एकरूप असणार आहे का तर बघा
हे जे आहेत हे कोण दुभाजकामुळे तयार झालेले कोण आहेत, पी क्यू आरचा कोण दुभाजक आहे त्यामुळे कोण दुभाजकामुळे तयार झालेले समान कोण आहेत, परिणामी ह्या दोन कोनांची मापे समान आहेत. त्याचबरोबर क्यू ए ही सामायिक रेषाखंड आहे ते आपल्याला दिसत आहे. परंतु तसा विचार केला तर येथे आपल्याला अजून काही घटक एकरूप दाखवावे लागणार आहेत. कारण बघा, हे जे तीन घटक आहेत त्या तीन घटकांसाठी आपल्याला कोणती कसोटी येथे दिसत नाही आहे. परिणामी अजून कोणते आपल्याला घटक एकरूप दाखवता येऊ शकतात का, त्याचा आपण विचार करूया. बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी क्यू आणि त्रिकोण ए सी क्यू यांच्यामध्ये आपण आता विचार करूया. बघा, त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये बघा, ए बी क्यू मध्ये ए बी क्यू हा 90 अंशाचा कोन आहे, त्याचबरोबर ए सी क्यू हा 90 अंशाचा कोन आहे. कोन ए बी क्यू एकरूप कोन ए सी क्यू, कारण काय आहे तर प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश असल्यामुळे हे जे दोन कोन आहेत ते एकरूप आहेत. त्याचबरोबर बघा, ए क्यू बी आणि ए क्यू सी हेही दोन कोन आपल्याला एकरूप आहेत असं म्हणता येऊ शकतं. कारण आपण काय म्हटलेलं आहे, क्यू एस हा लंबदुभाजक आहे, त्यानुसार आपण कोन ए क्यू बी एकरूप कोन ए क्यू सी असे आपण म्हणू शकतो. याला कारण काय आहे तर पक्ष आहे, पक्षानुसार आपण हे दोन कोन जे आहेत ते आपण एकरूप आहेत असे म्हणू शकतो. बघा, आता हे दोन कोन एकरूप आहेत, हा कोन एकरूप आहे याच्याशी, हा कोन याच्याशी एकरूप आहे, म्हटल्यावर इथे जो उरलेला कोन असणार आहे तो इथल्या उरलेल्या कोनाशी एकरूप असणार आहे, हे आपल्याला इथे ठरवता येऊ शकतं. बघा, म्हणून आपल्याला आपण म्हणू शकतो की कोन बी ए क्यू एकरूप कोन सी ए क्यू, याला आपण कारण काय देऊ शकतो तर त्रिकोणाचे उरलेले कोन, त्रिकोणाचा उरलेला कोन मग ह्याला विधान क्रमांक आपण 1 देऊया. आता त्यानुसार आता ह्या दोन त्रिकोणाची आपण एकरूपता दाखवायला काही येता येते हरकत नाही आहे. बघा, आता आपल्याला हा हे दोन कोन एकरूप आहेत हे माहिती आहे, ही बाजू एकरूप आहे, त्याचबरोबर हे दोन सुद्धा कोन एकरूप आहेत. येथे आपल्याला कोन बाजू कोन ही या कसोटीचा येथे वापर करता येऊ शकतो. त्यानुसार आता आपण हे दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवण्याची सुरुवात करूया. बघा, दोन त्रिकोण कोणते आहेत, त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये. त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये बघा, ए बी क्यू आणि ए सी क्यू मध्ये पहिलं म्हणजेच आपण आता कोणकोणते घटक एकरूप दाखवणार आहोत, तर कोण बी क्यू ए क्यू बी एकरूप कोण ए क्यू सी, कोण ए क्यू बी एकरूप कोण ए क्यू सी. कारण काय याचं बघा, क्यू एस हा दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे, परिणामी आपण काय म्हणणार हे पक्षामध्ये आपण येथे मांडलेलं आहे, त्यामुळे पक्षानुसार हे जे दोन कोन आहेत ते आपण येथे एकरूप आहेत असं येथे म्हटलेलं आहे. बघा, दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपण जे घटक आपण येथे सामायिक दाखवले आहेत ते घटक आहेत. बघा, येथे क्यू ए हा ही जी बाजू आहे ही बाजू दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे, म्हणून आपण येथे या दोन बाजू आहेत त्या एकरूप दाखवूया. रेक क्यू ए एकरूप रेक क्यू ए बाजू क्यू ए एकरूप बाजू क्यू ए असे येथे आपण म्हणू शकतो. का तर येथे ह्या दोन ज्या बाजू आहेत त्या सामायिक बाजू आहेत. सामायिक बाजू असल्यामुळे ह्या दोन बाजू एकरूप आहेत येथे आपण असे म्हणू शकतो. त्याचबरोबर बघा, विधान क्रमांक 1 मध्ये आपण बघा बी ए क्यू आणि सी ए क्यू हे जे दोन कोण आहेत ते एकरूप दाखवलेले आहेत. मग बघा, कोण बी ए क्यू एकरूप कोन सी ए क्यू, याला आपण काय म्हणणार तर विधान 1 वरून.
एक वरून आपण हे जे दोन कोण आहेत ते एकरूप दाखवू शकतो. बघा आता आपल्याला या त्रिकोणातले तीन घटक एकरूप दाखवता येऊ शकतात. कोणकोणते? तर हा कोण, ही बाजू आणि हा कोण. आता बघा इथे कोणती कसोटी आहे, हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवू शकतो पण कोणत्या कसोटीने? तर कोबाको कसोटीने. कोबाको कसोटीने हे दोन त्रिकोण आपण इथे एकरूप दाखवू शकतो. म्हणजेच कोण, बाजू, कोण या कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए बी क्यू एकरूप त्रिकोण ए सी क्यू, ह्याला कसोटी कोणती आहे? तर कोबाको कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण येथे म्हणू शकतो. बा हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणजेच या त्रिकोणांमधील संगत घटक सुद्धा एकरूप आहेत असे आपण येथे आपल्याला येथे म्हणता येऊ शकते. बा यामध्ये आपल्याला साध्यामध्ये कोणते घटक एकरूप दाखवायचे? तर ए बी आणि ए सी हे एकरूप दाखवायचे. हे दोन्ही जे घटक आहेत ते या दोन त्रिकोणाशी संगत घटक आहेत. कोणकोणते? तर ए बी, म्हणून आपण ए बी एकरूप ए सी असे येथे दाखवू शकतो. म्हणून रेख ए बी एकरूप रेख ए सी असे येथे आपण म्हणू शकतो. आणि याला कारण काय आहे? तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असे आपण येथे म्हणू शकतो. बा हे जे प्रमेय आहे हे सुद्धा आपले येथे सोडवून झालेले आहे. व या प्रमेयामध्ये आपण काय केलेलं आहे? तर कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो. म्हणजेच ए हा बिंदू बी या बिंदूपासून आणि सी या बिंदूपासून समान अंतरावर आहे हे आपल्याला येथे दाखवायचे होते. हे दाखवण्यासाठी आपण हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण आपण येथे एकरूप दाखवलेले आहेत. कोबाको कसोटीनुसार येथे आपण एकरूप दाखवलेले आहेत आणि त्यातील संगत घटक आहेत ते आपण येथे एकरूप दाखवलेले आहेत. बघा हे प्रमेय जे आहे ते येथे पूर्णपणे सोडवून झालेले आहे. बघा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच आपण थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.